फेकतात, फारच विचित्र अनुभव. असा हे एक हल्ला त्याच्या आधी सिन्नरमध्ये झाला, पण सिन्नरमध्ये काठ्या दगड नव्हते. सिन्नरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी माझ्यासमोरचा माईक ओढला आणि त्यानंतर मला भाषण माझं बंद पडलं. मी म्हणत होतो की एवढे लोक जमलेच आहेत, तर भाषण बंद पडलं तर भाषण नाही करणार, पण चला आपण रामरक्षा म्हणून सगळे एक रामरक्षा तरी म्हणून. त्यातले कोणाला रामरक्षा येत नव्हते, रामभक्त होते सगळे, त्यामुळे ते स्वाभाविक होतं. पण त्या सिन्नरमध्ये कॉम्रेड डी एल कराड सरांच्या मदतीने आम्ही फार मोठी सभा घेतली मैदानातली आणि त्यांना उत्तर दिलं. आता पुण्यामध्ये पण निखिल वागळेंची फार मोठी सभा मैदानात होईल आणि आपण त्यांनाही उत्तर देऊ. शिवाय ती जी गाडी त्यांनी फोडली ती आता आम्ही दुरुस्त करणार नाही. आम्ही लोकसहभागातून ती आमच्या साथीला तशीच दुसरी गाडी घेऊन देऊ आणि ती गाडी आम्ही पुण्यामध्ये नाही महाराष्ट्रभर प्रचारात फिरवू की हीच ती गाडी. पण अगदी कॉम्रेड नवले म्हणाले ते अगदी बरोबर आहे. हल्ला झाला, एक भयानक प्रसंगातून आम्ही गेलो, पण भारतीय जनता पक्षाने स्वतःवर चर्चा आता ती ओढून घेतली जी त्यांनी रामावर नाही घेतली, ती आता त्यांच्या कारभारावर चर्चा. आज मला संविधानाचा विषय देण्यात आलेला आहे, त्या काही गोष्टींवर मी बोलणार आहेच. पण कॉम्रेड अजित नवले यांनी कॉम्रेड अजित म्हणायची सवय, फक्त तिकडे अभ्यंकर म्हणतो इकडे आले की नवले म्हणतो. त्यांनी मला सांगितलं की निर्भय बनोबद्दल पण थोडं बोला, तर ते 5 मिनिटं आधी त्या चळवळीची थोडी पार्श्वभूमी सांगतो आणि आपल्या मुद्द्याकडे. आपण पाहिलं की राजकीय व्यवस्थेला बोलूच दिलं जात नाही, त्यांच्यावर लगेच ईडी लागते, सगळीकडे काय चालला तो धिंगाणा आपण पाहिला. मग मागच्या एप्रिल मे मध्ये आम्ही काही लोकांनी विचार केला की असंच चाललं तर कसं व्हायचं, कोणीच बोलू शकत नाही, बोलला की ईडी लागते. आणि म्हणून संसदेत सुद्धा कम्युनिस्टांचा अर्थात अपवाद, कम्युनिस्ट बोलू शकतात कारण कम्युनिस्ट ईडीत अडकू शकत नाहीत कुठे, त्यामुळे ते बोलू शकतात. थोडंफार बाकी काही पक्षांचा अपवाद असेल, पण अगदी पश्चिम बंगालात ममता बॅनर्जींपासून ते राजस्थानपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जो दिसला त्याला ईडी लावून गप्प केलं जातं. ईडी न लागू शकणारे जे लोक संजीव भटसारखे बोलत होते त्यांना कायमचं कैदेत टाकलं जातं, रोहित वेमुलासारख्याला आत्महत्या करावी लागते, हे सगळं चाललेलं आहे. आणि मग या परिस्थितीत बोलणार कोण असं म्हणतात की सिव्हिल सोसायटी नावाची जर गोष्टच उभी राहिली नाही तर हे कसं होणार असा मुद्दा होता. आणि म्हणून आम्ही काही लोकांनी एकत्र निर्भय बनो ही चळवळ सुरू केली. निर्भय बनो हा काही आमचा नारा नाही, महात्मा गांधींचा या देशाच्या राष्ट्रपित्याचा तो नारा आहे. त्यांनी तो चंपारणमधल्या शेतकऱ्यांना निळीच्या दिला होता. इंग्रजांच्या विरुद्ध जर तुम्हाला लढायचं असेल तर आधी तुम्हाला स्वतःला निर्भय व्हावं लागेल, स्वतःला भीतीमुक्त व्हावं लागेल. आणि मला सांगितलं पाहिजे की मी हल्ल्यापर्यंत भीतीमुक्त नव्हतो, पण आता मी भीतीमुक्त झालो असं मी म्हणू शकतो, निर्भय झालो असं मी म्हणू शकतो. मरण एकदा पाहिलं माणसानी की मग त्या मरणाची काही फार भीती नाही वाटत. त्याच्यानंतर आम्ही सलग सभा सुरू केल्या. आता माझ्या अंदाजाने 50 आसपास सभा झाल्या. तेवढं विदर्भात गेलो, महाराष्ट्रात गेलो, मराठवाड्यात, महाराष्ट्राचा एकही प्रांत असा नाही की जिथं आमच्या सभा आतापर्यंत झाल्या नाही. आता काही 2-3 जिल्हे प्रत्येक येतात उघडले ते आम्ही करू. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम आम्ही राबवली की लोकांना थेट जायचं आणि यांना काढा एवढं सांगायचं यांनी राबवलं. त्याचं कारण वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट होतात. आत्ता दादांशी चर्चा करत होतो आणि सगळेच म्हणतात की मोदींना पर्याय काय, तर आम्ही असं म्हणतो की वाईटाला पर्याय द्यायचा नसतो, आधी त्याला हकलायचं असतं मग पर्याय येत राहील. आम्ही असंही म्हणतो की आमची संसदीय लोकशाही आहे आणि संसदीय लोकशाहीमध्ये नागरिकांनी फक्त चांगला खासदार निवडायचा, 543 निवडून आलेले ठरवतील कोण पंतप्रधान. आणि आम्ही तिसरं असंही म्हणतो की श्रीयुत नरेंद्र मोदी जन्माला यायच्या आधीसुद्धा भारताचं पंतप्रधानपद एकही दिवस रिकामं राहिलेलं नव्हतं, त्या अर्थी पर्याय असणार. 140 कोटीच्या देशात एकच माणूस पर्याय असा जेव्हा एक पक्ष प्रचार करतो तेव्हा ते सगळ्या जनतेला मूर्खात 140 कोटीला काढत असतात आणि तुम्ही लायक नाही आणि आम्हीच फक्त लायक आहो हे सांगत असतात. तेव्हा हे सगळे नॅरेटिव्ह तोडावे लागतील म्हणून आम्ही उभे राहिलो. या चळवळीने कोणताही सामाजिक बुरखा पांघरलेला नाही. मी आजकाल लोकांना सांगतो सामाजिक कार्यकर्ते असं लिहू पण नका माझ्यावर. मी असं अजित सर म्हणतो
की 24 ची निवडणूक होईपर्यंत इथे बसलेला कोणी शेतकरी नाही, कोणी कामगार नाही, कोणी डॉक्टर नाही, कोणी वकील नाही, कोणी इंजिनियर नाही, कोणी CA नाही. इथे बसलेले सगळे भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी तत्पर झालेले नागरिक आहेत. आणि लोकशाही आणि संविधान जर वाचवायचं असेल तर आता नागरिकांच्या पुढाकाराशिवाय काही होऊ शकत नाही. मला मी तुम्हाला म्हणजे खोटी आशा देत नाही, त्याच्या शेवटी मी भाषणाचं सांगतो, थोडं गणित पण सांगतो, कारण कार्यकर्ते सगळ्या सो निवडणुकीचं काही एक गणित पण जे मला कळत आहे ते तेवढं मी सांगू शकतो, तेही मी सांगतो. पण मला आत्ताचं जे माझं आकलन आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो, मोदी शहा सत्तेत येणार नाही. भारतीय जनता पक्ष 225 पर्यंत जाईल, त्याच्यापुढे भारतीय जनता पक्ष मी ते कसं ते येणार आहे त्याच्या जाणार नाही. आणि 225 जागा आल्या तर पुढचं काम नितीन गडकरी करणार आहेत, मोदी शहा नक्की येणार नाहीत सत्तेत. भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गतचा जो रोष आहे तो ॲब्सोल्यूट मेजॉरिटीने आल्यानंतर यांना विरोधी पक्षांकडे जावं लागेल आणि तिथे मोदींचं नाव मागे पडेल असा माझा आत्ताचा तर्क आहे. अर्थात हा नुसता तर्क आहे, म्हणून आपण सगळ्यांनी गाफील राहण्यात काही अर्थ नाही. पण तर्क असा आहे की हे सत्तेत येणार नाही. महाराष्ट्राची स्थिती अजून वेगळी आहे, त्याच्यावरती बोलू. पण आधी आपण संविधानाचा विषय घेऊ. आपल्या इंडिया ॲक्ट 35 हा जो होता 1935, इंग्रज हे फार सिस्टमॅटिक लोक आहेत, त्याच्याबद्दल त्यांचं खूप आवडत काही काही गोष्टी. स्वातंत्र्याच्या आधीच त्यांनी सांगितलं की तुमची घटना आधी बनवा, राज्यघटना बनली पाहिजे. त्याचं कारण की आम्ही हा देश असा सोडून जाणार नाही. गैरव्यवस्था हा इंग्रजांच्या व्यवस्थेचा भाग नव्हता, त्यामुळे ती प्रक्रिया आपली आधी सुरू झाली. खरं सगळेजण विसरतो आपण, पण आपल्या राज्यघटनेची जी पायाभरणी होती ती मोतीलाल नेहरू रिपोर्टनी केली, ज्याचे मोतीलाल नेहरू हे अध्यक्ष होते आणि पंडित नेहरू हे त्याच्यात सचिव होते. काही जे मूलभूत शब्द होते, धर्मनिरपेक्षता सेक्युलर हा शब्द हा त्या रिपोर्टने आणला. तर आपल्या राज्यघटनेचा कच्चा मसुदा थोडासा अगदी संक्षिप्त असा, म्हणून आपल्याला नेहरू रिपोर्टकडे पाहायला पाहिजे. आणि नेहरू रिपोर्टकडे पाहताना अनेक गोष्टी खरं आज आपण ॲक्नॉलेज करत नाही, पण प्रियांबल जे लिहिलं त्यातलं आम्ही भारताचे लोक, हे पंडित नेहरूंची ही कविता आहे आणि ही जगातल्या काही उत्तम दर्जाच्या काव्यांमध्ये तिची गणना होती. भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय संविधान एकाही धर्माचं नाव लिहित नाही. धर्मनिरपेक्ष आहे हे सांगतही नाही पहिल्या टप्प्यात, त्यानंतरच्या टप्प्यात येईल. पण भारतीय संविधान एकाही धर्माचं नाव सांगत नाही, ही त्या राज्यघटनेची सुंदरता आहे आणि त्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आत्ता दिवस वेगळ्याच राष्ट्रवादाचे आहेत आणि म्हणून आपल्याला 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती असते आणि 12-13 एप्रिलला आपल्या इनबॉक्समध्ये मेसेजेस येऊन पडतात सगळ्यांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये की त्या समितीत 396 सदस्य होते, मग एकटे शिल्पकार कसे काय वगैरे वगैरे. मग त्यांना आपल्याला सांगायला लागतं की मसुदा समितीत 7 लोक होते, त्यातले 6 कधीच आले नाही आणि म्हणून मसुदा संपूर्ण मसुदा तयार करण्याची जबाबदारी एकट्या बाबासाहेबांवर पडली आणि त्यांनी तो मसुदा तयार केला म्हणून ते घटनेचे शिल्पकार असं आपल्याला सांगतो. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा काळ आहे, अनेक गोष्टी व्हॉट्सअपच्या माध्यमातून येत असतात, लोकही फार वाचायचं कष्ट घेत नाही. व्हॉट्सअपमध्ये एक तुम्हाला सांगून ठेवतो, काही आलं तर तुम्ही ते जशाल तसं कॉपी करा, गुगलमध्ये जा, त्याला फॅक्ट चेक असं लिहून त्याच्यापुढे तो मॅटर टाका आणि तुम्हाला फॅक्ट चेक करणाऱ्या अनेक वेबसाईट आहेत BBC पासून, त्याच्यात तुम्हाला लगेच सत्य बाहेर येईल की ही बातमी खरी आहे का खोटी. पण अतिशय सुशिक्षित लोक IIT मधले लोकसुद्धा फॉरवर्ड करताना काही विचार करत नाही, ते सत्य असल्यासारखं. आणि एक मानसिकता अशी आहे आपल्या समाजाची की जे छापून आलं लिहून आलं ते सत्य आहे, अशी मानसिकता आहे, ती खोटी आहे. आज अर्ध्याधिक वर्तमानपत्र खोटंच घेत आहेत हे लक्षात आहे. तेव्हा जे काही छापून येतं ते खरं अशा भ्रमात न राहता जर अभ्यास केला तर भारतीय राज्यघटना ही एक विलक्षण गोष्ट आहे हे आपल्या लक्षात येईल. भारतीय राज्यघटना माझी खरं ढवळे सर अनेक वर्षांपासूनची 4 मुख्यमंत्री झाले त्यांच्या पुढे, आता हे शिंदे साहेबांना ते विषय कळेल का नाही माहीत म्हणून मी काय गेलो नाही त्यांच्याकडे, पण आतापर्यंत 4 मुख्यमंत्री झाले ज्यांच्याकडे मी पाठपुरावा केला की इतिहास जो आपल्या पुतळ्यांवरून राष्ट्रपुरुषांवरून मारामाऱ्या करायला शिकवतो आपल्याला तो 80 मार्काचा आहे आणि उद्याचं नागरिक शास्त्र मात्र 20 मार्काचं आहे, ही खरी खंत आहे, हा खरा मुद्दा आहे.
आणि त्या 20 मार्काच्या नागरिकशास्त्रात आपण भलत्याच गोष्टी शिकवतो. राष्ट्रपती होण्यासाठी तो 45 वर्ष, आता 125 करोड 140 करोड किती जण रोज राष्ट्रपती होतात, पण त्याच्यात माहितीचा अधिकार नाही, त्याच्यात नवीन नवीन कायदे नाही लोकांच्या हिताचे. हा त्यातली ही त्रुटी आहे. माझी मागणी आहे आणि आपणही कम्युनिस्ट पक्ष म्हणून सुद्धा आणि किसान सभा म्हणून आपणही त्याला पाठिंबा द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो की नागरिकशास्त्र 100 मार्काचं असलं पाहिजे आणि त्यात 50 मार्काची राज्यघटना असली पाहिजे असं म्हणून. मी ढवळे सर, मी MSc केलं, मी PhD केलं, मला तोपर्यंत कुठेही राज्यघटना माझ्या भेटीला आली नव्हती. मी जेव्हा 47व्या वर्षी लॉ प्रवेश घेतला, लॉ करण्यासाठी कायद्याच्या अभ्यासासाठी, तेव्हा ती मला पहिल्यांदा भेटली. म्हणजे या देशाचे लॉ न करणारे किंवा समाजशास्त्र न शिकणारे, आवाज थोडा कमी पडतोय का माझा, लॉ न शिकणारे किंवा समाजशास्त्र न शिकणारे विद्यार्थी, इतिहास न शिकणारे, नागरिकशास्त्र न शिकणारे यांच्यासमोर राज्यघटना कधीही येऊ नये अशी आपल्या व्यवस्थितच तरतूद केलेली आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सगळं आहे, पण राज्यघटना कुठे येत नाही. तर ती जर आली तर या गोष्टी टळतील असं मला वाटतं. आणि राज्यघटनेचा अभ्यास अशाहीसाठी करायचा, मला परवा मला एका कार्यक्रमात मी गेलो होतो आणि माझ्या अंगावर रोमांच आलं आणि त्याचबरोबर मला स्वतःची लाजही वाटली की ही गोष्ट मला कशी माहीत नाही इतके दिवस. तिथे एक श्रीलंकेचे वक्ते आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या श्रोत्यांना विचारलं की तुमच्या राज्यघटनेची एकमेव एक खासियत आहे जगात, ती तुम्हाला माहिती नव्हतं कोणाला. आणि मग ते म्हणाले की वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्परामेंट असं असलेली जगातली ही आपली एकच राज्यघटना. इतर कोणत्याही देशाच्या राज्यघटनेत सायंटिफिक टेम्परामेंट ही गोष्ट नाही. इन गॉड वी बिलीव्ह, अमेरिकेसारखा देश सुद्धा ईश्वरावर आमचा विश्वास आहे असं म्हणून त्यांची चालतं, पण आपल्या याची खूबी अशी आहे की एकही देव एकही धर्म या राज्यघटनेने मान्य केलेलं नाही. त्यातही पुन्हा खूबी त्यातली अशी आहे की राज्यघटना व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य देते, राज्यघटना व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य देते पण धर्माला मोकाट स्वातंत्र्य देत नाही. याचा अर्थ असा की माझं घर, मंदिर, मशीद, चर्च इथे मी माझा धर्म पाळावा, पण मी रस्त्यावर जेव्हा येईल तेव्हा मी DJ लावायचा का नाही, हा निर्णय सरकारचा निर्णय म्हणजे एक्झिक्युटिव्हचा निर्णय, याचा अर्थ राज्यसंस्थेचा निर्णय. तेव्हा धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांच्या अनेक गफलती अनेक राज्यघटनांमध्ये झालेल्या आहेत, पण आपली राज्यघटना मात्र अत्यंत क्रिस्टल क्लिअर असं ज्याला म्हणतो, अतिशय स्पष्ट आणि पारदर्शीपणे धर्मसत्ता आणि राज्यसत्तेला वेगळं ठेवते आणि धर्मसत्तेला राजसत्तेपेक्षा कमी सुद्धा ठेवते. आता अर्थात आत्ता जे चाललंय ते त्यातलं नाही, जे काही चाललंय मंदिराच्या निमित्ताने त्याच्यावरती आपण बोलू, पण ही राज्यघटना या परिप्रेक्षात जर आपण पाहिलं तर ती स्पष्टपणे धर्म नाकारते. स्टेटला म्हणजे राज्यसंस्थेला कोणताही धर्म असणार नाही, व्यक्तीला धर्म असेल, पण स्टेट म्हणून, राज्यसंस्था म्हणून, महाराष्ट्र सरकार म्हणून, भारत सरकार म्हणून त्यांना कोणताही धर्म असत नाही. आता जेव्हा पोलीस स्टेशनमध्येच पूजा होतात किंवा हजच्या यात्रेला अनुदानं दिली जातात, तिथे आपल्यासारख्या लोकांनी विरोध करणं हे स्वाभाविक आहे. ते रेकॉग्नाइजच नाही, धर्म हा रेकॉग्नाइज नाही, तर धार्मिक गतिविधी कशी काय रेकॉग्नाइज हा त्यात प्रश्न. परंतु मला हे सांगितलं पाहिजे की आपल्या राज्यघटनेची निर्मिती ही एक फार सुंदर प्रक्रिया आहे आणि त्यावेळेला झालेल्या चर्चा, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या झालेल्या चर्चा, संविधान सभेतल्या चर्चा ही फारच अतिशय सुंदर गोष्ट आहे. खास करून तरुण मुलं जी इथे उभे आहेत, कायद्याचे अभ्यासक असतील किंवा अन्यथा समाजशास्त्र वगैरे शिकत असतील, राज्यशास्त्र शिकत असतील, त्यांना माझा आग्रह आहे की या सगळ्या चर्चा उपलब्ध आहेत आणि त्या चर्चा जरूर वाचल्या पाहिजे. म्हणजे राज्यघटनेत कोणती गोष्ट का आली त्याचं उत्तर त्या चर्चांमध्ये दडलेलं आहे. बाबासाहेबांनी असं म्हटलं की धर्मनिरपेक्ष हा शब्द पुन्हा टाकायची गरज नाही, कारण धर्माचं कॅरेक्टरच नाही इथे राज्यघटनेचं, हे अनेकांना तो शब्द खटकतो. तर ज्या धर्माचं कॅरेक्टर, ज्या राज्यघटनेचं कॅरेक्टर धर्मालाच रेकग्नाइज करत नाही, धर्मालाच मान्यता देत नाही, ती राज्यघटना धर्मनिरपेक्षच असते, दुसरी खेळ असू शकत नाही. तर त्याच्या ज्या मागच्या चर्चा आहेत, अनेक चर्चा खूप विद्वान मंडळी होती आणि सगळ्यांच्या, म्हणजे संविधान सभा ही देशातले सगळे ज्याला म्हणू की क्रिमिलेअर बुद्धीनी असलेले लोक अशांची ती सभा होती. बहुसंख्य मंडळी तर बॅरिस्टरच होते आणि मग अशी संजय आवटे म्हणाल तसं सगळ्यांच्या डिग्र्या खऱ्या पण होत्या, पदव्या पठ नव्हत्या. आणि ही माणसं एका त्यागी भूमिकेतून आली, खरं म्हणजे यांना काही यायचं काम नव्हतं, काय गरजच नव्हती. नेहरू तर सोन्याचा चमचा घेऊन तोंडात आले होते ना,
नेहरूंना काय गरज होती युरोपमधून शिकल्यावर पुन्हा भारतात येण्याची? काहीच गरज नव्हती. मोतीलाल नेहरू प्रॅक्टिस करत होते. त्यांच्या श्रीमंतीचं एकच सांगतो उदाहरण की 1900 साली इसवी सन 1900 साली नेहरूंच्या वडिलांनी मोतीलाल नेहरूंनी 19,000 रुपयाला खावेली विकत घेतली. त्यावेळेला सोनं काय भाव होतं वगैरे मला त्याच्यात जायचं. 19,000 रुपयाला त्यांनी हवेली विकत घेतली सर सय्यद अहमद बादशाह खान यांची. आणि त्यांना काय दुर्बुद्धी झाली माहीत नाही, त्यांनी गांधीजींना बोलवलं. गांधीजी म्हणले 4 माणसासाठी एवढी हवेली काय करायची. त्या क्षणी त्यांनी ते काँग्रेसला देऊन टाकली हवेली. काँग्रेसचं मुख्यालय तिथं झालं, त्याचं नाव स्वराज भवन. नंतर ते आनंदवन भवनला आले, ती पण हवेली दिली. मी नेहमी भाषणांमध्ये सांगतो की नेहरू हा एकच नेता असा आहे देशाचा जो येताना सोन्याचा चमचा घेऊन आला, पण जाताना त्या माणसाच्या नावावर 1-1 7-12 नव्हता असा एकमेव नेता नेहरू. तो माणूस येतो 9 वर्ष जेलमध्ये राहतो, अतिशय उंचीला राहणीमान असले माणूस. ते सरदारांचं पण आहे. सरदार पण अतिशय मोठ्या खानदानमधून होते, म्हणजे शिक्षणाने पण होते आणि सगळ्याच बाबतीत. ते गांधीजींपेक्षा 4 वर्ष आधी बॅरिस्टर झालेले होते. सरदार गोधराला प्रॅक्टिस करायचे, ते गाव आता फार वाईट गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, पण सरदार गोधराला गोधराला प्रॅक्टिस. सरदारांची राहणी अतिशय उंची होती. सरदार बिलियर्ड्स वगैरे श्रीमंतांचे खेळ खेळायचे आणि सरदारांची एकूण राहणीमान फार उच्च दर्जाचं होतं. आणि आपल्याला तो प्रसंग माहिती आहे की गांधीजींची ती वकिलीचं पहिला दिवस होता, पहिली केस होती. गांधीजी जज पुढे आले आणि त्यांची तत्पोप झाली आणि ते अपमानित होऊन लज्जित होऊन बाहेर पडत होते. आणि सरदारांनी एक रिमार्क दिला की अरे येतो भगोडा बॅरिस्टर निकला, असं सरदार म्हणाले. त्या सरदारांनी लिहिलं की हा भगोडा बॅरिस्टर पुढच्या 6 महिन्यात माझा नेता कसा झाला ते मलाही कळलं नाही. आणि सगळी गांधीजींनी सरदारांची सगळी उंची वस्त्र आपोआप उतरून घेतली आणि सरदार खादीमध्ये आले. त्यावेळेसची ती प्रक्रिया आहे. आता नेते फ्लेक्स करून येतात, म्हणजे कोणीतरी एक दादा बाबा जाडजूड दाखवलेला आणि त्याच्यावर असे 20-25 लाचार चेहरे असतात. ते कळतं की वरच्यानी खालच्यानी स्कीम आणली नाही तर वरचे जगतच नाही, हे कळतं आपल्याला. तेव्हा ती प्रक्रिया नव्हती, नेते सामान्य माणसातून येत होते. आणि गांधीजींची अजून एक खासियत होती, म्हणजे गांधीजी नेत्यांना पहिल्यांदा आम आदमी बनवून टाकायचं. आम आदमी पार्टीचा काही संबंध नाही माझा, ते मला का जोडल्या लोकांनी मला माहीत नाही. मी एकही दिवस आम आदमी पार्टीत नव्हतो नवले सर, पण पोस्टमन सुद्धा ते पुण्याच्या आम आदमीचे पत्र माझ्याकडे आणून दिले. नरवणे नाही आहे, माझं काही संबंध नाही पार्टीशी, काय काही संबंध नाही. तर ते आम आदमी पत्र माझे. आचार्य कृपलानी आले बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची नोकरी सोडून आणि गांधीजींना म्हणले की आता मी नोकरीचा राजीनामा देऊन आलो प्राध्यापकीचा आणि आता मी तुमच्या कामात लागू इच्छितो, सांगा मी काय करू. गांधीजी म्हणले की कस्तुरबा चटणी कुठते घरा, तिला मदत करा. तर गांधी आधी सामान्य करून सोडायचे त्या माणसाला, कारण ज्याला लोकांमध्ये काम करायचं तो हायफाय राहिला तर लोकांशी त्याचा कनेक्ट नाही होऊ शकत. गांधी पण स्वतः फार श्रीमंत घरातून दिवाणांच्या घरात जन्माला आले होते, पण जेव्हा चंपारणमध्येच त्यांनी पाहिलं की एका घरात ते मुक्कामाला थांबले होते आणि त्यांनी पाहिलं की सासू बाहेर येते तेव्हा सून बाहेर येत नाही आणि सून बाहेर येते तेव्हा सासू बाहेर येते. आणि मग त्यांनी शेवटी विचारलं की हे काय प्रकरण आहे की तुम्ही दोघी एकदम समोर का येत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या दोघींमध्ये एकच साडी आहे आणि म्हणून आम्ही असं करू. त्या क्षणी गांधीजींनी पंचा चढवला आणि वसत राहिले. तर हे सामान्यत्व जे आहे ती अशी माणसं ही होती आणि अशा माणसांच्या हातात आपण होतो. आपण जर 47 मोदी शहांच्या हातात असतो तर दुसरा हिंदू पाकिस्तान आपला झाला असता, जिनांनी तिकडे जे केलं तेच इकडे झालं असतं. पण जर का आपण सेक्युलर राहिलो, सर्वधर्म समभावी राहिलो, धर्मनिरपेक्ष पण राज्यसंस्था आपण आणू शकलो, तर त्याचं कारण आपली भारतीय राज्यघटना ही आहे. आजही मोदी शहा सगळ्या गोष्टींना सगळ्यांना हरवतात, सगळ्यांना जिंकत आहेत, पण ते एका गोष्टीला जिंकू शकले नाही, ती म्हणजे भारताची राज्यघटना. आणि भारताच्या राज्यघटनेला मोदी शहा ज्या दिवशी हात लावतील त्या दिवशी त्यांना आमच्या मोडद्यांवरून चालत जावं लागेल, हे सांगणारी सभा म्हणजे आपली सभा आहे. संविधानाची जी प्रक्रिया आहे ती फार जटिल आहे, पण ती फार इंटरेस्टिंग आहे, फार रसपूर्ण अशी तिकडं. तर संविधान हा वृक्ष विषय नाही, अनेकांना तो वृक्ष वाटतो, तो तसा नाही, तो अतिशय इंटरेस्टिंग विषय, कारण तो आपल्या रोजच्या आयुष्यातला विषय आहे. आणि ती जी प्रक्रिया, त्या प्रक्रियेत बाबासाहेबांचं स्वतःचं फार मोठं स्थान अशासाठी की तेच मसुदा समितीचे अध्यक्ष होते. संविधान सभेचं स्वरूप साधारण असं होतं की बाबासाहेबांनी एक एक कलम वाचत जायचं, त्याच्यावर दीर्घ चर्चा व्हायची, त्या चर्चांना पुन्हा बाबासाहेब उत्तरं द्यायचे. कोणाच्या शंका कोणाचे काय असेल त्याला बाबासाहेब उत्तर द्यायचे आणि त्यानंतर ती गोष्ट पुढे जायची. बाबासाहेबांच्या बाबतीत एक असं घडलं की बंगालची फाळणी झाली आणि बंगालची विधानसभा विसर्जित झाली. बाबासाहेब तिथून आले होते, त्यांचा
जो पक्ष होता बाबासाहेबांचा त्या तिथून ते निवडून आले होते संविधान सभेत, आणि असेंब्ली डिझॉल्व झाली म्हटल्यावर बाबासाहेबांचं संविधान समितीतलं पद पण आपोआप गेलं. बाळासाहेब खेर तेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, आणि राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना पत्र लिहून कळवलं की बाबासाहेबांना काहीही करून निवडून पाठवा, पाहिजे तो काँग्रेसच्या कोट्यातून पाठवा, पण बाबासाहेबांना पाठवा कारण ते अनिवार्य आहेत, ही इज इंडिस्पेन्सिबल. बाबासाहेब आंबेडकर अनिवार्य आहेत, त्यांच्याशिवाय घटना पूर्ण होऊ शकत. तेव्हा हे सगळं योगदान बाबासाहेबांचं, पंडित नेहरूंचं, सरदार पटेलांचं, तर ही माणसं आपलं भवितव्य लिहित होती उद्याच्या पिढ्यांचं, आणि ते लिहिताना ते प्रत्येक कलमावर चर्चा करत होते, आणि त्या चर्चांना बाबासाहेबांनी दिलेली उत्तरं ही पण फार इंटरेस्टिंग आहेत. आणि काय बुद्धीची माणसं होती, हे बुद्धिवैभव काय होतं हे पाहायचं असेल तर त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधल्या चर्चा आपण पाहायला पाहिजे. राज्यघटनाची निर्मिती दुसऱ्या अर्थाने एक सामाजिक घटना पण आहे, ती केवळ राजकीय घटना नाही. ती सामाजिक घटना सुरू झाली महाडचा सत्याग्रहापासून, मनुस्मृतीच्या दहनापासून. मनुस्मृतीचं दहन बाबासाहेबांनी केलं, मनुस्मृती संपत नव्हती तोपर्यंत राज्यघटना सुरूच होत नव्हती, हे त्याच्या मागचं रहस्य. जर मनुस्मृतीचा कायदा असता तर राज्यघटनेचा कायदा कसा राबवणार असा मुद्दा होता, आणि म्हणून बाबासाहेबांनी आधी तिचं दहन केलं. मनुस्मृती ही फार अत्यंत क्लिष्ट गोष्ट आहे, आणि ती त्याची उत्पत्ती वगैरे फार मी त्या जात नाही, ती अनेक भाषांमध्ये मी बोललेलो आहे की हिंदू धर्माच्या एकूण रचनेतला किती अभाग तो आहे. माझा शंकराचार्यांबरोबर वाद झाला होता जी 24 तास होते, आणि शंकराचार्य सांगत होते की अनेक स्मृती आहेत, अनेक वेद येतात, खरं म्हणजे वेद अनेक नाहीत, वेद 3च आहेत, 4 वेद म्हणतात तो ऋग्वेद गायला की सामवेद होतो. मी शंकराचार्यांना असं म्हणालो की माझ्याकडे एक मनुस्मृती आहे जी यांनी त्याला विटाळू नये, त्यांनी त्याला स्पर्श करू नये असं सांगते, माणसालाच भेदभाव करते, स्त्रियांना शूद्र ठरवते, ती मनुस्मृती मी पाळावी, प्रमाण मानावी. त्या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतो की ममैवंश जीवलो, सगळ्या जीवांमध्ये माझाच अंश आहे, ती प्रमाण मानावी. शंकराचार्यांना त्याच्यावर काही बोलता आलं नाही, कारण मनुस्मृतीचा इंटरेस्ट गेला असता, हाम झाला असता. मग शंकराचार्यांनी तिसरं सुरू केलं की असे पण वेद आहेत जे तुम्हाला दिसत नाहीत वगैरे, मी म्हणलं मग असं पण विज्ञान आहे जे तुम्हाला कधीच कळत नाही, हे मी त्यांना. आपल्या देशातल्या कल्पनाच लोकांच्या फार भारी आहेत. लोक म्हणतात जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं, अरे विज्ञान कधीच संपत नाही, ते चालूच आहे न्यूटनपासून ते चालू, विज्ञान कधी संपत नसतं, विज्ञानाचा आणि अध्यात्माचा काही संबंध नसतो. अध्यात्म ही एक मनाला संतुष्टी देणारी गोष्ट असेल काही लोकांच्या, पण विज्ञान ही वस्तुस्थिती असते, आणि त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आपल्या राज्यघटनेत अंतर्भाव व्हावा ही फार मोठी गोष्ट आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याकडे सगळ्यांना शिकवण्याची गरज आहे. पंतप्रधान आपले एका सायन्स काँग्रेसमध्ये चक्क, जिथे देशभरातले वैज्ञानिक येतात, तिथे पंतप्रधान म्हणाले की मित्रो हमारे पास प्लास्टिक सर्जरी उस वक्त भी थी, तेव्हा पुराणा. आणि त्यांनी उदाहरण दिलं की म्हणले ती आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, पार्वतीला स्नानाला जायचं होतं, गणपतीला बसवलं पुढे की तू कोणाला आग सोडू नको, शंकरांनी गणपतीला ओळखलं नाही आणि शिरच्छेद केला गणपतीचा रागावर. आणि मग पंतप्रधान म्हणाले की प्लास्टिक सर्जरी थी इसीलिए तो हत्ती का मुंह बिठा दिया म्हणून, असं पंतप्रधानचं लॉजिक. आता पंतप्रधानांचा लॉजिकचा काही संबंध नाही, पण आहे त्यांचं असं बघा. त्याच्यावरती आपले बाळ फोंडके साहेब शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला लेख लिहिला आणि त्यांनी एकच मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की तेव्हाही जर प्लास्टिक सर्जरी होती तर जे उडवलं होतं तेच म्हणून तर परत का चिटकवलं नाही, हत्ती का मारला त्याच्या. लॉजिकल प्रश्न आहे. आणि शाळकरी मुलं पण विचारतात, मला एका प्रमुखांनी विचारलं म्हणे, आणि ऑलरेडी आकाशवाणी झाली होती की 8वा पुत्र तुला मारील कंसानी, मग तो म्हणला कंसानी फक्त देवकी वसुदेवाला वेगवेगळे का नाही ठेवलं तरी काम धरा. लॉजिकल आहे, अतिशय लॉजिकल. तर ते प्लास्टिक सर्जरी हे वगैरे असं, मग ते कोणीतरी अजून, मग त्यांनी पंतप्रधानांच्या वर अजून एक कोणीतरी माणूस गेला मुंबईमधला, त्यांनी असं म्हणलं की आमच्याकडे 19 मजली विमान होतं म्हटलं, आणि त्याला रिव्हर्स गिअर पण होता म्हटलं. आता काय अजबच असं, आता आकाशात विमान रिव्हर्स झालेलं आम्ही त्यांनी पाहिलं इकडे असं. हे अशी सगळी गोष्ट, आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज याच्यासाठी आहे की आपण जर पाहिलं युरोपामधली सगळी राष्ट्र, अगदी हिटलरचा जर्मनी घ्या की मुसोलिनीचा इटली घ्या,
या सगळ्यांचा आकारमान आपल्या एकेका प्रदेश एवढं फार तरी, जर्मनी मला वाटतं मराठवाडा एवढा असेल, पश्चिम महाराष्ट्र एवढा इटली असेल, पण या देशांमधून विज्ञानात नोबेल मिळवणाऱ्यांची संख्या कितीतरी फार मोठी आहे. आणि हा 140 करोडचा देश इथे विज्ञानात नोबेल प्राईज मिळत नाही, त्याचं कारण आपला विज्ञानावर विश्वास नाही. मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो आणि माझ्यासोबत जे होते ते युनिव्हर्सिटीमध्येच होते आणि साधारण 4-5 तास आम्ही फिरलो असतो. त्याच्यामध्ये त्यांनी मला 8 नोबेल लॉरेट दाखवले होते ऑक्सफर्डमध्ये, 8 नोबेल विजेते, त्यातला कोणी पायी चालवत होता, कोणी सायकल चालवत होता. नो VIP कल्चर आमच्याकडे, तर लोक देवदर्शनाला पण म्हणतात आम्ही VIP पास घेतला होता, तू VIP झाला देवाच्या समोर. तर ही जी विज्ञान निष्ठा युरोपमध्ये हे सगळं झालंय. आज भारतात जे होत आहे नरेंद्र मोदींच्या भारतात, ते युरोपमध्ये फार पूर्वी झालं. तिथं त्यांनी विषाचे प्याले दिलेले आहेत सॉक्रेटिसला, विचारवंतांना मारलेलं आहे, सगळं केलेलं आहे, बेचिराग केलेली आहे, चर्चेस जाळलेली आहेत एकमेकाचे, सगळं झालेलं आहे. युरोपमध्ये जे झालं रक्तपात आणि जाळपोळ झाली कुठल्या इतर खंडात झाली नसेल इतकी झालेली आहे. पण एका क्षणी त्यांच्या लक्षात आलं की अरे नाही, हा मार्ग नाही, विज्ञानाचाच मार्ग खरा आहे. आणि त्याच्यानंतर आज स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये अशी परिस्थिती आहे की चर्चेस कन्व्हर्ट होत आहेत हॉटेलमध्ये हॉस्पिटलमध्ये, कारण चर्चेसमध्ये माणसंच येत नाही, त्याला बाजारच राहील. हे तिथं होत आहे त्याचं कारण त्यांनी विज्ञानाची कास लवकर धरली. आणि बाबासाहेबांनाही हे दिसत होतं, नेहरूंना दिसत होतं, त्यांनी ते 48 म्हणजे 50 राज्यघटनेत आपल्या लिहिले की वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे ही नागरिकांची जबाबदारी, ते आपलं कर्तव्यमध्ये आहे. तर हे जे आहे वैज्ञानिक दृष्टिकोन, तुम्ही बघा आपल्याकडे होमी भाभांच्या घराचा लिलाव झाला मध्ये मुंबईला, काही हुक असू नये, इथल्या 80% लोकांना माहिती नसेल मला वाटतं. एका चॅनलनी बातमी कॅरी केली, लोकसत्तेत एक बातमी आली, बाकी कोणी बातमी पण दिली नाही. आता विचार करा, ते जर घर समजा छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांचं कोणाचं असतं तर जाळपोळ झाली असते. आणि ते बरोबर आहे की ते आपल्या आपले नेते आहेत, पण डॉक्टर भाभा आपले का नेते होऊ शकत नाहीत हा प्रश्न आपण विचारा. की वैज्ञानिक नेता नसतो का एखाद्या कम्युनिटीचा? वैज्ञानिक हा सुद्धा नेता असतो आणि त्याला सुद्धा आपण त्या दर्जाची वाटणूक दिली पाहिजे, पण ते आपल्याकडे होताना दिसत नाही. तर वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज. त्याच्यानंतर मी आता साताऱ्याच्या आसपास बोलतोय, डॉक्टर दाभोळकरांची चळवळ आपल्याला सगळ्यांना माहिती, आणि त्याच्यानंतर विज्ञान सांगणाऱ्या माणसांची हत्या हे पण आपल्याकडे आपण पाहिले. पण तरीही वैज्ञानिक दृष्टिकोन ही माझ्या दृष्टीने पुढच्या पिढ्यांसाठी असलेली सगळ्यात महत्त्वपूर्ण तरतूद आहे आणि त्या तरतुदीकडे आपण नीट पाहिलं पाहिजे. आपलं संविधान म्हटलं तर 9 शब्दांमध्ये संपतं, हे जरी मोठं दिसत असलं तरी सगळे 9 शब्द आहेत. त्यात देशाचं लक्षण सांगणारे 5 शब्द आहेत. देश कसा आहे तर सार्वभौम आहे, देश आणि राज्य संस्था म्हणू आपण, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य, 5 गोष्टी त्या झाल्या. 4 गोष्टी व्यक्तीशी निगडीत आहेत, त्या आहेत स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व, या 4 गोष्टी. या अजून एक या घटनेची खूबी अशी आहे की त्यावर अशी चर्चा झाली की गाव हे युनिट धरावं का. गांधीजींचा खेड्याकडे चलाचा आग्रह असतो आणि घटना लिहिताना गाव हे युनिट धरावं का, गाव केंद्री घटना असावी का, त्याच्यावर बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की जे गावात राहून गावातच नाहीत गावाच्या बाहेर आहेत, त्यांचं प्रेझेंटेशन कसं होणार रिप्रेझेंटेशन. आणि म्हणून आपण व्यक्तीशी निगडीत घटना केली. आपली जी घटना आहे ती व्यक्तींबद्दल बोलते आणि देशांबद्दल बोलते. तो व्यक्ती देश कसा असावा याबद्दल बोलते आणि व्यक्तीची मूल्य काय आहेत आणि व्यक्तीचे स्वातंत्र्याच्या गोष्टी काय आहेत आणि व्यक्तीला न्याय कसा मिळेल, समता, बंधुता असू. तेव्हा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ही की घटना व्यक्तीशी निगडीत आहे, गावाशी नाही, समुदायाशी नाही, कोणत्या जातीशी नाही, कोणत्या धर्माशी नाही, ते व्यक्ती ह्याला घटना ही एकक मानत्या. आता सार्वभौमपासून आपण जर सुरुवात केली तर सार्वभौम म्हणजे आमच्यावर कोणाचीही मालकी नाही, आम्ही स्वतंत्र देश आहोत, कोणाचेही गुलाम नाही. आता पुन्हा यात पेच आहे, म्हणजे नेमकं कोण गुलाम आहे, कोण नाही आणि कोण सार्वभौम आहे. मला दिल्लीच्या आंदोलनाच्या वेळेला काँग्रेसमधले मित्र आमचे विचारायचे की कायदे काय जंतर मंतरवरून होतील का, कायदे काय रामलीला मैदानावरून होतील का, असं ते म्हणायचे. तेव्हा मी सांगतो आणि सांगायचो आणि आजही सांगतो की या देशाचं राजकारण जेवढं संसदेतून चालतं तेवढंच ते जंतर मंतरवरून पण चालतं. आणि संसद आणि लोकसंसदातला तो फरक आहे, लोकसंसद ही व्यापक आहे. मग संसद सार्वभौम नाही का असा प्रश्न यायचा, ते म्हणजे तो व्हायचं आहे, संसद सार्वभौम आहेच,
पण तिला सार्वभौमत्व कोणी दिलं? तर भारतीय राज्यघटनेने दिलं. आणि ती कोणी स्वीकारली? तर वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणून आम्ही भारतीय लोक हे संसदेपेक्षा जास्त सार्वभौम होतो. आता सुद्धा मग आंदोलनं शेतकऱ्यांची निघतात, तिथं त्यांना खलिस्तानवादी वगैरे ठरवलं जातं. एक फार चांगली फिल्म आली, मी नाव सांगतो तुम्हाला, एक पुण्यातला तरुण मुलगा आहे, तो व्हॉट्सॲपवर येणाऱ्या नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये अस्वस्थ झाला. म्हणजे शेतकऱ्यांना खलिस्तानी कसं काय म्हणतात, त्या मुलाचं नावही मी सांगेन, माझ्या आता लक्षात नाही. आणि त्यांनी फार सुंदर एक फिल्म केलेली आहे, ती किसान सभेने सगळीकडे दाखवायला पाहिजे. फार सुंदर फिल्म, मी नाव आणि ते रेफरन्स देतो तुम्हाला. तर खलिस्तानी ठरवायचं, देशद्रोही ठरवायचं, ते सगळे प्रकार झाले मागच्या वेळेला, ट्रॅक्टर घुसवायचे, काय काय प्रकार झाले. पण सार्वभौम कोण आहे? तर सार्वभौम ही ती जनता आहे, हे पहिल्यांदा लक्षात येईल. नेते सार्वभौम नाहीत, मोदीजी सुद्धा नाहीत. परवाचं आमच्या हात हल्ल्यानंतर आमच्यावरची एक धक्कादायक गोष्ट घडली, अतिशय धक्कादायक. मला हल्ल्यापेक्षा तिचा जास्त धक्का बसला, की उपमुख्यमंत्रीपदी राहणाऱ्या माणसाला घटना कशी कळत नाही असं मला वाटलं. फडणवीस जेव्हा म्हणाले की नाही, कायदा कोणी हातात घेऊ नये आणि जे झालं ते त्याच्यात गुन्हेगारांना शासन होईल, पण त्यांनी एक कुस्ती जोडली. पण उच्चपदस्थ नेत्यांबाबत बोलताना याचा अर्थ फडणवीस आम्हाला धमकी देत आहेत का, की मोदी शहांच्या विरुद्ध बोलला तर रस्त्यात मारू, अशी तरी धमकी नाही. वागळे साहेबांनी जे ट्विट केलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली, त्याच्यावरती एफ आय आर झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणाला सांगताय? आम्हालाही कळते भाषा, आम्हाला घटनेचं एकोणीस कळलं कळतं की ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत असताना त्याला रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स किंवा वाजवी मर्यादा ते घालत. म्हणजे मी पंतप्रधानांवर बोलू शकतो, मी राष्ट्रपतींवरही बोलू शकतो, मी न्यायाधीशांवरही बोलू शकतो, फक्त माझ्या रिझनेबल रेस्ट्रिक्शन्समध्ये मी राहून बोलायला पाहिजे, आम्हाला कळतं आणि आम्ही रिझनेबल रेस्ट्रिक्शन्समध्येच बोलतो. पण तुम्ही जे म्हणताय की उच्चपदस्थांबद्दल बोलू नये, त्याच्यावर मी सोलापूरच्या सभेत खास देवेंद्र फडणवीसांसाठी किस्सा सांगितला, तो मी इथे सांगतो. पंडित नेहरूंना असं विचारलं गेलं की तुमच्यामध्ये अनेक नेहरू दडले होते, तुमच्यामध्ये एक नेहरू आहे जो परराष्ट्र व्यवहाराचा तज्ज्ञ आहे, दुसरा नेहरू आहे जो नियोजनाचा तज्ज्ञ आहे, देशाच्या विकास नियोजनाचा, तिसरा नेहरू आहे जो चाचा नेहरू म्हणून मुलांचा नेहरू आहे, असे खूप नेहरू तुमच्यामध्ये दडले. तुम्हाला स्वतःला त्यातला कोणता नेहरू आवडतो? त्यावेळेला नेहरू असं म्हणाले की मला माझ्यातला तो नेहरू आवडतो ज्याने एकोणीसाव्या कलमा अन्वये राज्यघटनेच्या माझ्या देशातल्या नागरिकांना इतकं मोठं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं की सामान्यातला सामान्य माणूस अगदी हमाल रस्त्यावरचा, हा सुद्धा माझ्या कार्यालयाचा शेजारचा जो विजय चौक आहे तिथे उभं राहून पंडित नेहरू हा मूर्ख माणूस आहे असं ओरडू शकतो, तो नेहरू मला आवडतो. मोदी लोकसेवक आहेत, त्यांनी तर प्रथम सेवक वगैरे त्यांच्या सगळ्या सुसृत भाषेत काय सांगायचं, सगळीकडे तेवढंच चाललं, फक्त नावं बदलायचे, कायद्याचे नावं बदलून एखादा शब्द संस्कृत आणायचा, आमचाच कायदा म्हणायचा, चालूच येते भारतीय दंडसंहिता बदल. तर तो नेहरू मला आवडतो जो माझ्यावर टीका करतो, सामान्य माणूस माझ्यावर टीका करू शकतो, हे त्यांना कळत नाही फडणवीसांना. आणि म्हणून ते म्हणाले की उच्चपदस्थ, उच्चपदस्थांच्या बाबतीत आम्ही बोलणार, त्याचं कारण की ते लोकांचे मालक नसून ते लोकसेवक आहेत, आमचा पगार ते घेतात. जोपर्यंत मोदी शहा फडणवीस आमच्या पगारावर घर चालवतात तोपर्यंत आम्ही त्यांना प्रश्न विचारणार, कारण आम्ही मालक आहोत. आम्ही मालक बिलकुल नाही चलेगा, नुसतं काय नसेल. आणि जोपर्यंत आम्ही तुमचे मालक आहोत आणि तुम्ही भाडे करू आहात, पाच वर्ष तुम्हाला घर भाड्यानं दिलं चालवायला, आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही मोकळं करून घेऊ. त्यामुळं उच्चपदस्थांबाबत बोलू नका वगैरे आम्ही काहीही ऐकणार नाही, हे मी पुन्हा एकदा इथून कुंडलमधून पडतं. सार्वभौमत्व जे येतं ते लोकांचं सार्वभौमत्व, प्रजेचं सार्वभौमत्व, संसदेचं आहे. पण तिथं संसदेत व्यक्त झालं तर उद्या जर संसदेतल्या 543 जणांचं एकाच वेळी लोक फिरलं तर पाच वर्ष लोक वाट पाहू शकणार नाहीत. मग ही जनसंसद संसदेच्या भिंतीला बाहेरून धडका मारेल आणि संसदेला आपल्याला पाहिजे ते करायला लावेल, ते म्हणजे लोकांचं सार्वभौमत्व. म्हणून ती आंदोलनांची स्पेस, आंदोलनांची स्पेस आहे ती इथे आहे, एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. आपण तर सगळ्यांनी बाबासाहेबांचं फार ऋणी राहायला पाहिजे, नेहरूंचं ऋणी राहायला पाहिजे, कारण ते फ्रीडम सगळं 19 कलम आपल्याला नसतं तर आपल्याला सभा पण घेता आल्या नसत्या आणि संघटित पण होता आलं नसतं. ते जे संघटनेचं जे
स्वातंत्र्य आहे आणि सभा संमेलन घेण्याचं स्वातंत्र्य आहे, ते नसतं तर आपले आवाज कुठेही पोहोचले नसते. त्या घटनेची ती तो मोठेपणा आहे की ते त्या घटनेनी आपल्याला दिली. दुसरा शब्द त्यातला आहे तो समाजवाद. तो अनेकांना आवडत नाही, अनेक लोक म्हणतात की तो नंतर घुसडला. म्हणजे जसं काय घटना गावाच्या चावडीवर ठेवली होती, रात्री कोणीतरी घोंगडी घेऊन आला आणि पटकन घुसडून गेला असं ठिकाण. तो रितसर संसदेने आणलेला शब्द आहे. आणि समजा तो शब्द आला नसता तरी संसदेचं स्वरूप काय, आपल्या राज्यघटनेचं स्वरूप काय होतं. समजा जर समाजवाद हा शब्द इंदिरा गांधींनी आणलाच नसता तर राज्यघटना काय होती, तर ती तिच्या बेसिक्समध्येच समता आणि न्यायाचं बोलत होती, ते म्हणजे समाजवाद आहे. समता आणि समृद्धी असं लोही यांनी त्याचं विश्लेषण केलं. पण समता आणि न्याय ही समाजवादाचीच तत्व आहे, समाजवादाचीच ती तत्व आहेत. त्याला भले बाहेरची मूल्य आहेत वगैरे म्हणून त्याची हेटाळणी लोकांनी करो, पण आपल्या राज्यघटनेने स्वीकारलेली समता आणि न्याय हा समाजवाद पहिल्यापासून राज्यघटनेत आहे. आता त्याची गरज, समाजवादाची गरज, याच्यावर मी कॉम्रेडांच्या सभेत बोलण्याचं काही कारण नाही. पण नेहरूंना हे दिसत होतं की या देशात भांडवल नाही, ते जर आणायचं असेल तर मालमत्ता ही समाजाची, उत्पादनही समाजाचं आणि त्याच्यावरचा हक्क पण समाजाचा, म्हणून त्या नवरत्न कंपन्या झाल्या. आणि नेहरूंचं फेबिनियन समाजवादाचं मॉडेल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. काही बाबतीत तुमचे त्यांचे मतभेदही असतील. मतभेद असणं हे जिवंत असण्याचं लक्षण आहे. मतभेद त्याच माणसांमध्ये असतात ज्यांच्यामध्ये स्वतंत्र मेंदू असतो. सगळ्यांचा एकच मेंदू नागपूरला असला तर काही मतभेद नसतात, मग फक्त पडतात. गुडघ्यातच काढून ठेवला की प्रश्नच येत नाही. दक्ष म्हणलं की दक्ष का दक्ष हे कोणी विचारत नाही, विचारतच नाही कोणी, तो निर्बुद्धपणा चालूच असतो. तर समाजवाद हा शब्द तुम्हाला आवडो ना आवडो, ती देशाची त्यावेळेसची गरज होती. आणि भांडवल जिथं ज्या देशात नसतं सोयी पण बनत नाही, तिथं ते समाजवाद ही आर्थिक रचना समाजवादी असणं ही गोष्ट गरजेची असते. याच्यावरतीच कट्टर जर कोणी सोबत होते नेहरूंच्या तर ते सुभाषचंद्र बोस होते. ते दोघेही समाजवादी होते. आता ते भांडण खूप रंगून सांगितलं जातं की नेहरू आणि सुभाषमध्ये कसं भांडण त्यांचं होतं वगैरे खूप आपल्याला सांगितलं जातं. एक फक्त मधून मधून हलकं फुलकं पण त्यांनी अनुमती दिली म्हणून हे बोलतो, जडशीर व्याख्यान नाही करायचं म्हणून. सुभाषबाबूंच्या बाबतीतला एक मतभेद काय होते असं खूपदा लोकांना प्रश्न पडतो. सुभाषबाबू हे एकही दिवस हिंदुत्ववादी नव्हते आणि हे रेकॉर्ड करून ठेवा. त्याचं कारण उद्या इतिहासात असण्याची शक्यता आहे की सुभाषबाबू हे तिसरे सरसंघ चालक होते असे पळवापळवीची मोहीम फार जोरात चालू आहे. तर ते लक्षात ठेवा, आपण हे बोललं पाहिजे सतत तरच ते सिद्ध होणार सतत. सुभाषबाबूंचे आणि गांधींचे मतभेद काय होते. सुभाषबाबू पहिल्यांदा निवडून आले आणि सुभाषबाबूंमधला कम्युनिस्ट कधीच झोपू शकत नव्हता, त्यामुळे सुभाषबाबू टीका करायला लागले की आमची कार्यकारिणी भांडवलदार धार्जिणी खरं कम्युनिस्ट पर भांडवलदार धार्जिणी म्हणून. मग गांधी त्यांना म्हणले की मग ठीक आहे तुम्हीच तुमची कार्यकारिणी करा, तुम्हाला पाहिजे ते लोक निवडा, असा तो संघर्ष बिंदू तिथं आहे. सुभाषबाबू अत्यंत लोकप्रिय नेते होते आणि ते उत्तावीळ होते की स्वातंत्र्य आपण हिटलर आणि मुसोलिनीच्या मदतीने मिळवायला पाहिजे. आणि गांधी नेहरू आणि पटेल असं म्हणत होते की जे स्वातंत्र्य हुकुमशहाच्या मदतीने तिथे लोकशाही टिकणार नाही, स्वाभाविक इंग्रजांना घालवायचंच आहे, पण लोकशाही मार्गानेच. त्यातल्या त्यात डेमोक्रेसी असलेला देश इंग्लंडच दिसतो आपल्याला युरोपमध्ये सगळ्या पाहिलं, ज्याची सिस्टीम विकसित झालेली आहे काही ना काही, आणि खूप लिबरल आहेत ते. मी त्यांच्या संसदेमध्ये गेलो होतो, हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्स, तिथे तुम्हाला सभापतीच्या आसनावर जाऊन बसता येतं, काही प्रॉब्लेम नाही. मी पंतप्रधानाच्या आसनावर बसून आलो तिथे, होणार नाही मी कधी पंतप्रधान म्हणजे तिथे बसून. बाहेर आलं की पार्लमेंट व्हिस्की नावाची व्हिस्की मिळते दारू, काही सोळवळ नाही त्यांच्याकडे. आपल्याकडे केवढी साधन शुचिता आणि केवढं सोळ, आपल्याकडे अजूनही चालू आहे. आम्ही कॉलेजमध्ये होतो, लाल किल्ल्याला गेलो होतो, तर आमचा एक मित्र आमचा जाऊन त्या आसनावर बसला, तर तिथला सेवकाला अरे उठो उठो बोले वो बादशाह का आसन, आयला काही माहित नव्हतं. हा म्हटलं अनेक बाद उठतो तब तक तो बैठने तो पाय दुखत होते सारखे. आपल्याकडे ते भयंकर सोळवळ भयंकर याची जागा आहे त्यांनी बसायचं नाही, तिथं काही नाही तसं. ती एक उदारमतवादी त्यांची गोष्टी. तर सुभाषबाबूंचं म्हणणं असं होतं की आपण हिटलर आणि मुसोलिनची मदत घ्यावी, नाताच आपण हे स्वातंत्र्य मिळवू. त्याच्याविरुद्ध नेहरू पटेल गांधी म्हणत होते की हे असं स्वातंत्र्य घेता कामा.
इतकं की मुसोलिनीची बायको डिप्लोमसी म्हणून पॅरिसच्या एअरपोर्टला नेहरूसाठी जेवणाचा डबा घेऊन आली होती. नेहरूंनी तिला भेटायचं सुद्धा नाकारलं होतं. लोकशाहीची आस्था असते मनात ती अशी असावी लागते की हुकुमशहाच्या बायकोच्या हातचं मी खाणार नाही, हुकुमशहाच्या घरचं मी खाणार नाही, इतकी ती असेल. सुभाषबाबूंना एक पत्र लिहिलं नेहरूंनी की त्यात नेहरू असं लिहितात की तुम्ही आज घडीचे या देशातले सगळ्यात मोठे देशभक्त आहात, तुमच्याकडे देशभक्त कोणी नाही, पण तुम्ही फार उतावीळ आहात आणि जर आपला नेता म्हणतो आहे तर त्याच्या मागे काहीतरी विचार असला पाहिजे. आणि गांधींचा नेता म्हणून उल्लेख करताना ते म्हणतात की त्यांचा काही विचार असला. आणि पुढे नेहरू लिहितात ते फार भेदक आहे. नेहरू असं लिहितात की लोक तुमच्या आणि माझ्यावर प्रचंड खुश आहेत भारतातले, ते आपल्याला पाहायला लाखोंच्या संख्येने येतात. दोघे छान होते दिसायला. ते आपल्या सभांना गर्दी करतात, आपल्या सभांमध्ये टाळ्याही वाजवतात, पण परत जाताना मात्र गांधीजी की जय अशी घोषणा करतात. हे सुभाषबाबूंनी लिहिले. आता ही स्थिती एकीकडे की सुभाषबाबू उतावीळे स्वातंत्र्य मिळवायला, त्याच्यासाठी त्यांना हिंसाचाराचा सैन्य काढण्याचा मार्ग पण त्यांना, पण त्यांच्या सैन्याच्या पलटणीचं नाव पण गांधीजीची पलटण असतो, महात्मा गांधी पलटण हे पण असतं. आणि सुभाषबाबूच राष्ट्रपिता ही पदवी सुभाषबाबूंनी दिली गांधीजींना. राष्ट्रपिता ही पदवी सुभाषबाबूंना दिली. ते सुभाषबाबू जेव्हा काँग्रेसमधून बाहेर गेले आणि दुसऱ्या देशात गेल्यावर त्यांना तिथल्या पत्रकारांनी विचारलं की ते तुमचं आणि गांधीजींचं भांडण याच्याबद्दल काय सांगा, तर सुभाषबाबू म्हणाले की आमच्या भारतीय परंपरेत बापलेकाचं भांडण तिसऱ्याला जाऊन सांगत नाही. इतके दुसरे पण ते तोडमोड चालू आहे की सुभाषबाबू कसे वेगळे काय वगैरे हे सगळं चालू आहे. उद्देश असा सांगायचा की दोन कट्टर समाजवादी संविधान सभेत आणि स्वातंत्र्याच्या प्रक्रियेत होते. सुभाषबाबू तर आधी नेहरू रिपोर्टचा सुद्धा भाग होते खरं म्हणजे, पण जे दोन अतिशय कट्टर समाजवादी या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्हाला दिसतात ते आहेत नेहरू आणि सुभाषबाबू. नेहरूंची नंतर समाजवाद्यांशी झालेली फारकत आणि त्या सगळ्या गोष्टीचा तो इतिहास तो नंतर बोलते. पण मुद्दा समाजवादाचा असेल तर समन्यायी वाटप आणि कम्युनिस्ट पक्ष समान वाटपावर भर देतो. ते या दृश्याचं सूत्र आहे. 91 नंतर जागतिकीकरण आणून काँग्रेसने काय केलं वगैरे त्याच्यावर सगळेच लढले तिथं बसलेले. मला वाटतं खाजगीकरण धवळे सरांनी लढलेच असतील, नवले सर किती म्हणजे तरुणच असतील अगदी लढले असतील तेव्हा. हे सगळीच मंडळीतली खाजगीकरण होतं. आपण आम्ही पण लढलो खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण याला आपण खाऊजा धोरण म्हणून आपण सगळे बऱ्यापैकी लढले. आता त्याच्या पुढे गाडी गेली. आता खाजगीकरण उदारीकरण खूप छान होतं कारण आता अर्थव्यवस्थेचं अदानीकरण झालं थेट आणि आता तो एकच माणूस आला जो सगळी अर्थव्यवस्था चालतो. मी खास काही एक डेटा तुमच्यासाठी आणलेला आहे अदानीचा, म्हणजे समाजवादाच्या मुद्द्यावर बोलताना तो मला बोलायचा होता संदर्भ. अदानी आत्ता कुठे पोहोचला याचा एक स्टॅटिस्टिकल नाही आकडेवारीतला डेटा मी आणलेला आहे. आत्ता अदानीचं साम्राज्यमध्ये देशातले 43% शिपिंग कंटेनर्स अदानीचे, 24% कार्गो आयात निर्यात ढोळे सर अदानी कंट्रोल करत असता, देशातला 33% कोळसा अदानीच्या मालकीचा आहे, 22% औष्णिक ऊर्जा अदानीची आहे, वीज वितरणामध्ये 51% डिस्ट्रीब्युशनची गोष्ट बोलतो मी, 51% वीज वितरण अदानीच्या हातात आहे, 14 पोर्ट्स बंदरं जी महत्वाची 14 ती सगळी अदानीच्या हातात आहे, आणि 300 किलोमीटरचा एक खाजगी रेल्वे मार्ग, देशात इतर कोणालाही खाजगी रेल्वे मार्गाची परवानगी नाही पण 300 किलोमीटरचा एक रेल्वे मार्ग सुद्धा अदानीच्या नावावर झालेला आहे. याशिवाय एअरपोर्ट्स कशी गेली मी सांगायची गरज नाही. अदानीची संपत्ती आपण सगळे लॉकडाऊनमध्ये सगळेच बेजार होते, आमच्यासारख्यांचे व्यवसाय बंद होते, शेतकऱ्यांचं शेतात धाणं आणि माल कोण घेणार होतं इथपासून तयारी होते, कामगार बेजार होते, सगळे बेजार होते, लोकांचे पगार कमी झाले, खाजगी पगार नोकरी कमी झाल्या नोकऱ्या, सगळ्यांची वाताहत झाली लॉकडाऊनमध्ये, पण एकाच माणसाची संपत्ती प्रचंड वाढत गेली, तो माणूस म्हणजे गौतम अदानी. समाजवाद म्हणता म्हणता म्हणजे एक तर आपण आता त्या आपल्या घटनेच्या सरनाम्यातून समाजवादी शब्द काढला पाहिजे नाहीतर या स्थितीकडे नीट पाहिलं पाहिजे. एका माणसाची सत्ता, मी हे मुद्दाम ही आकडेवारी दिली कारण इथे सगळे कॉम्रेड आहेत जे आर्थिकदृष्ट्या साक्षर असतात. कम्युनिस्टांचं वर्ग विग्रहापेक्षा ते वर्णविग्रहापेक्षा ते वर्ग विग्रहात बोलतात आणि म्हणून आकडेवारी इथे मांडणं ही महत्त्वाची होती की इतक्या प्रकारचा अदानीचा मामला पुढे गेलेला असताना समाजवाद हा शब्द मला फार आता भेसूर वाटतो की अरे हा समाजवाद म्हणला तर मग एक आहे आणि देश कोणीकडे चालला. तिसरा शब्द यांचा आपल्या राज्यघटनेतला धर्मनिरपेक्षता. आता मी आधी सांगितलं की धर्मनिरपेक्षता म्हणजे
प्रत्येक नागरिक धर्म सोडावा अशी काही घटनेची सक्ती नाही. नागरिकाचं धर्मस्वातंत्र्य आहे, त्याला उपासनेचं सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आर्टिकल 15 मध्ये. सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे, पूजेचं, श्रद्धेचं, उपासनेचं, फेथ, विश्वास ठेवण्याचं, हे सगळं स्वातंत्र्य विथ रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स आढळतात. पण धर्माकडे राज्यघटना कशी बघते हे मी थोडक्यात तेव्हा सांगितलं. आता मुद्दा असा आहे की धर्मनिरपेक्ष म्हणजे काय आणि त्याची व्याख्या कशी करायची. सेक्युलरिझम या शब्दाचा इंग्लिशमधला एक दुसरा अर्थ इहवादी असा पण आहे. इहवादी म्हणजे जे समोर दिसतंय ते खरं आहे, म्हणजे आत्ता इथे आपण 200 लोक बसलो हे खरं आहे, पण उद्या जर कोणी सांगितलं की मी लवकरच स्वर्गात जाणार आहे आणि तिथे रंभा आणि अप्सरा या माझ्या स्वागतासाठी तयार आहेत, तर ते म्हणजे इहवादी नाही, ते म्हणजे पारलौकिक. पारलौकिक म्हणजे जे आपल्याला माहिती नसतं पण आहे म्हणून सांगितलं जातं. आपल्याला सांगितलं जातं की तू असं झालं म्हणजे तुझं मागच्या जन्मेचं पाप आहे. आता याला काय पुरावाच नाही, मागच्या जन्मेचं पापाचं कुठं रेकॉर्ड ठेवलेलं नाही आणि पुढच्या जन्माचं काही माहिती नाही. त्या पारलौकिक बाबी नसून इहवाद म्हणजे इथे दिसतं आहे ते जे दिसत आहे, म्हणजे विज्ञान ह्या इहवाद आहे. विज्ञान दिसू शकतं, इकडे बटन दाबलं की तिकडे लाईट लागला हे दिसतं, म्हणून ते इहवादी. पण कोणीतरी बाबा सांगतो की बाबा तू इकडे नमस्कार केला की तिकडे पोचतो, ते तिकडचं आपल्याला कधी दिसत नसतं, इथे हा नमस्कार करतो एवढं दिसतं, ते म्हणजे इहवादी नाही, ते पारलौकिक. आणि म्हणून युरोपमध्ये ह्या शब्दाचा अर्थ जास्त करून इहवादी असा लावतात. भारतीय परिप्रेक्षात त्याचा अर्थ आपण धर्मनिरपेक्ष असा लावतो, कारण पारलौकिकता हा धर्मच सांगतो शेवटी. पारलौकिकता दुसऱ्या कोणतं कोणी सांगत नाही. कम्युनिस्ट कधी असं म्हणणार नाहीत की इथं नाही आहे कम्युनिस्टांचं राज्य सोडून द्या, पण तुम्ही स्वर्गात गेल्यावर दिसेल की तिथे कम्युनिस्टच मुख्यमंत्री आणि कम्युनिस्टच पंतप्रधान आहे, असं कोणी आपण बोलत नाही. आपल्याला ते धर्म बोलतो म्हणून पारलौकिक आहे. आता धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत जे आत्ता चालू आहे ते काही सगळ्यांना आपल्याला माहिती आहे काय चाललं आहे. म्हणजे बिल्किस बानोवर 11 लोक बलात्कार करतात आणि तिला खात्री असते की गुजरात कोर्टात आपल्याला न्याय मिळणार नाही, म्हणून ती मुंबई हायकोर्टाकडे तिची याचिका येते. तिथे त्यांना शिक्षा होते आणि शिक्षा झाल्यानंतर गुजरात सरकार कोणताही अधिकार स्वतःचा नसताना त्यांची शिक्षा कमी करून त्यांना थेट घरी पाठवतं आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्ट मग मध्ये पडतं आणि म्हणतं की ही जर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा आहे तर शिक्षा माफ करण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला आहे, तुम्हाला नाही. आता कदाचित महाराष्ट्र सरकारकडून पण माफ करून घेतीलच, पण मुद्दा असा असतो की बाई केवळ ती मुस्लिम आहे म्हणून तिच्यावर बलात्कार करा हे झालेलं आहे. ती जर एखाद्या मुस्लिम जिहादी संघटनेची कोणी असते तर तेही मी समजू शकलो असतो, पण तिचा राजकारणाशी काही संबंध नव्हता. ती एक साधी सामान्य स्त्री, घरगुती काम करणारी स्त्री होती. तिच्यावर 11 जणांनी बलात्कार करण्याचं कारण ती मुस्लिम होती हे. आणि त्याच्यानंतरची सगळ्यात बेशरमपणा वाटावा अशी गोष्ट अशी की त्या बलात्कारांचे सत्कार केले यांनी बाहेर आल्यावर, त्या बलात्कारांचे रेपिस्ट लोकांचे सत्कार केले. ती अतिशय चिड आणणारी गोष्ट होती. ती चिड मला अशासाठी आली नाही की हे मोदी शहाचं राज्य आहे, मला चिड अशासाठी आली की मी हिंदू असल्याचा मला त्या दिवशी फार कुठेतरी अपमानित झालो, मी हिंदू, माझ्यातला हिंदू असं मला वाटलं. त्याचं कारण असं की आमच्या धर्मात, आमच्या परंपरेत हे कधीही नाही. आमची परंपरा आता तुम्ही गेले काही दिवस सतत पाहताय की उत्तरेतले बाबाभाऊ आहेत तिकडे आणि त्यांना बोलवणारे भाजपाचे नेते, त्यांना काँग्रेस नेते, राष्ट्रवादीचे नेते नाही बोलत, काही ठिकाणी बोलवते असतील, कारण की ते आता मी मध्ये तुम्ही काँग्रेसवाल्यांना म्हणालो की तुम्हाला चांगले प्रवक्ते तरी ठेवा, निदान 4 चांगले प्रवक्ते, म्हणजे रत्नाकर महाजन सर वगैरे काही अतिशय चांगली माणसं आहेत, पण ते 4-5 संख्येने. मग बाकी काय होतं की चर्चेमध्ये चॅनलच्या तो भाजपवाला म्हणतो की गांधीजींमुळे या देशाची फाळणी झाली आणि हा काँग्रेसवाला शांत बसतो, याला वाटतं आपल्याला काय माहिती झाली असेल. तर त्यामुळे ते मी त्यांना म्हणलं त्याला चांगले प्रवक्ते तरी ठरवा, आम्हालाच तुमचंही बोलावं लागतं, सगळंच बोलावं लागतं, आम्हाला काय खासदार खासदार की आमदार की नाही मिळणार, आम्हीच बोलतो तुमच्याबद्दल. तर मुद्दा असा होता की धर्माची व्याप्ती आणि आपला धर्म याच्याशी फारकत होती आहे. तुम्हाला सांगतो उत्तरेतले बाबाभाऊ का आणले जात आहेत, माझं एक निरीक्षण म्हणून ऐका, सत्य वाटलं तर. आपण सगळेच ग्रामीण भागातून आता अध्यक्षता आमच्या, आपली परंपरा काय आहे त्यांना माझी परंपरा माहिती, आपली परंपरा वारकरी संप्रदायाची. कम्युनिस्टांचा ते धर्म आणि हा भाग मी नाही बोलत आहे, पण जनरल सगळं ओव्हरऑल पब्लिक आपल्याकडे सगळ्यात जास्त वारकरीच आहे पहिल्यापासून. आणि ती परंपरा भारतीय जनता पक्ष संघ परिवाराला परवडत नाही, कारण ती फार उदार आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, तुकाराम महाराज आहे. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी लिहिलं की वेद संपन्न होय ठाई
परिकृपण ऐसा आनंद नाही जो कानी लागला तिन्ही वर्णाचे. तुमचा वेद फार मोठा असेल हो, पण तो तीन वर्गांना घेऊन चौथ्या म्हणजे शूद्रांना तो नाकारतोय हे तेव्हा लिहिलेलं आहे. ही बंडखोर परंपरा आहे. इथे महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीचे तर संत आहेतच, पण जैतून बी नावाचे मुस्लिम संत सुद्धा याच परंपरा. तर हीच परंपरा संघ भाजपाला परवडत नाही. तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवणारे आणि ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकणारे तेच हे आत्ता जे सत्य ते हेच आहे की ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना वाईट टाकलं आणि तुकाराम महाराजांची गाथा बुडवली, इथल्या सगळ्या सज्जन माणसांना त्रास दिला, तीच ही परंपरा आहे. आणि त्यांना आता महाराष्ट्राचं उत्तर प्रदेशीकरण करायचं. आता हे म्हणताना माझ्या मनात उत्तर प्रदेशबद्दल आकस नाही. उत्तर प्रदेश ही आपलीच भूमी आहे. तिने उत्तम पंतप्रधान देशाला दिला, अनेक लोक दिले. उत्तर प्रदेशबद्दल माझ्या मनात आकस नाही, तिथल्या लोकांबद्दल माझ्या मनात आकस नाही. पण तिथं जी राजकीय संस्कृती भारतीय जनता पक्षाने रुजवली, जिला आपण त्यावेळेला कमंडल संस्कृती म्हणायचो, ती संस्कृती त्यांना आता महाराष्ट्रात आणायची आहे. कारण त्यांच्या हे लक्षात आलं आहे, ते राजकीय विश्लेषणात मी येईल तेव्हा सांगेन, त्यांच्या हे लक्षात आलं आहे की महाराष्ट्राचं हिंदीकरण होत नाही तोपर्यंत आपल्याला दक्षिणेकडे सरकता येत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून गेले काही दिवस ते कोणकोणते वेगवेगळे बाबा बुवा येत आहेत, भाजपाचे लोक त्यांचा मोठा मोठा कार्यक्रम ठेवत आहे. आपल्या वारकरी संप्रदायात संत मंत कमी आहेत का, कीर्तनकार कमी आहेत का, किती मोठे मोठे लोक आहेत आपल्याकडे, त्यांना बोलवत घालत नाही. त्याचं कारण त्यांना ही वारकरी ही परंपराच त्यांना नाकारायची, त्यांना ते नकोच. त्यांना धर्म वेगळ्या वळणावर आणायचा जिथे धर्माचा त्यांना उपयोग होईल. आता मी असं म्हणतो की मी सुद्धा हिंदू आहे, भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा मी चांगला हिंदू आहे, कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू असं मी म्हणतो. त्याच्या पुढे मी असं म्हणतो की राम हा माझाच आहे, फक्त आम्ही ग्रामीण भागातली मंडळी भारतीय जनता पक्ष आत्ता 80 आणि संघ परिवार 1925 RSS त्याच्या काही शेकडो वर्ष आधीपासून आमची मंडळी भेटल्यावर गावात एकमेकांना रामराम म्हणतात, रामरामच म्हणतात. आमचा रामराम आहे, आमचा जय श्रीराम नाही, कारण जय श्रीराम ही तुम्ही राजकीय घोषणा करून ठेवली. उत्तरेमध्ये जय सियाराम आहे, त्यांना बायकोचं वावडं नाही, कारण आमचा देव आमचा राम हा जसं मगाशी आवटे म्हणाले तसं सुहास्यवदनी राम आहे. तो कुटुंबाला घेऊन फिरतो, बायको सगळीकडे त्याच्यासोबत असते, आणि तो राम सदोदित रागीट नसतो. फक्त बाण ताणून कोणावर तरी मुसलमानावर असा तो राम नाही, तो सुहास्यवदनी राम आहे. तर ही जी काही परंपरा आहे माझी, माझा राम तुम्हाला मी पळवू देणार नाही, आपलं म्हणणं आहे. आता हे म्हणताना काही लोकांना वाटत असेल की तुम्ही हिंदुत म्हणजे धर्माची भाषा बोलताय का, सॉफ्ट हिंदुत्व बोलताय का, तो एक चांगला प्रतिनिधी शब्द आहे. तर यात सॉफ्ट हिंदुत्व वगैरे काही नाही, हा हिंदू सहज भाव आहे. आमच्याकडे गावाकडे बरेच जण अजून पण आले आमच्या उद्धव साहेबांबरोबर. आता उद्धव साहेबच म्हणायचं तुम्हाला, तुम्ही उद्धव साहेबांकडे. तर आमच्याकडे 10-12-15 माणसं गावात हमखास असतात, जी सकाळी आंघोळ झाली की पाण्याचा तांब्या घेऊन सगळ्या देवांना पाणी घालतात. गावातल्या 4-5-10 देवळं असतात, त्याला ते पाणी घालतात. याचा अर्थ ती माणसं हिंदुत्ववादी नसतात, तो हिंदू सहज भाव आहे. पूजा करणं हा हिंदू सहज, तसाच इस्लामचा मशिदीमध्ये जाऊन नमाज पडणे हा इस्लामचा सहज भाव आहे. नमाज पडला म्हणजे काही तो कट्टर इस्लामवादी आहे अशातला भाग नसतो. 80-90% माणसं ही यातली असतात, त्यांना धर्मनिरपेक्षता वगैरेशी फार काही कळत नाही, पण ती न कळत सुद्धा धर्मनिरपेक्ष असतात. म्हणजे उद्या एकमेकांच्या घरी जर काही संकटात हिंदूच्या संकट हिंदूच्या गावात एखादा मुस्लिम पोहोचला तर तो जेवल्याशिवाय काही परत जाणार नाही, मुस्लिम गावात जरी हिंदू पोहोचला तर तोही जेवल्याशिवाय परत जाणार नाही. तर हे लोक पाळत असतात. सर्वसामान्य माणूस हा मध्यम मार्गी, धर्माला एक त्याच्याकडे जागा असते, पण ती जागा माणुसकीच्या पुढे तो देत नसतो. म्हणजे माणुसकीतकी धर्म असायला तो आधी माणुसकीला साथ घालत असतो, पण आता त्याच्याही पुढे गेलं. आणि बिल्किस बानो प्रकरणात आपण पाहिलं काय झालं की देशाच्या संसदेच्या उद्घाटनामध्ये सगळे धर्मपंडित दिसावे त्याच्यासारखी दुसरी वाईट गोष्ट नाही. संसदेची धर्मसंसद करायचं मोदींनी ठरवण्याचं ते लक्षात. हा बेसिक फंडामेंटल जो धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत आहे की राज्य घटना सांगते की राज्य संस्था ही धर्मनिरपेक्ष आहे, तिथे त्या संसदेच्या उद्घाटनेला ती धर्मनिरपेक्ष नव्हती. मोदींच्या आसपास सगळे संत महंत साधू जमले होते, ती काही धर्मनिरपेक्ष प्रक्रिया नव्हती. तर मोदीजींना धर्मनिरपेक्षता कळली नाही असं त्याचा अर्थ आहे, किंवा कळूनही त्यांना त्या धर्मनिरपेक्षता तोडून आपण जे सतत म्हणतो की यांना संविधान बदलायचं संविधान बदलायचं, ते म्हणजे हे आहे की यांना एक हिंदू राष्ट्र आणायचं आहे ज्याची संसद ही धर्मसंसद असेल, आणि उद्या तुम्हाला मताचा अधिकारही काढून कदाचित घेतला जाईल आणि 4 धर्मगुरु तिथे बसून ठरवतील, ते म्हणजे हिंदू पाकिस्तान असं जे म्हणतो आम्ही, तो भारत हा त्यांना हिंदू पाकिस्तान करायचा. ही सगळी लढाई आता तिथे आहे धर्मनिरपेक्षतेची.
आपल्याला हे करत असताना आपल्याला ज्या जो श्रद्धाभाव असतो लोकांच्या मनात, सामान्य माणसांच्या मनात देवाबद्दल धर्माबद्दल, त्याला धक्का न लावत आपल्याला पुढे जावं लागेल. हा त्याला धक्का लागला की ती माणसं आपल्या वेगळ्या, त्यांना कोणीतरी आपण उपग्रहाच्या वरचे लोक वाटतो. जसं ल्युटन झोनमध्ये दिल्लीच्या अत्यंत भरधरी साड्या आणि अत्यंत चित्रविचित्र कपडे घातलेले विद्वान जमतात कुठेतरी ताज हॉटेलमध्ये जमून ते भारतातल्या गरिबीवर चर्चा करतात, तर तसं काहीतरी होण्याची शक्यता आहे. म्हणून जे मगाशी संजय आवटे म्हणाले ते फार महत्त्वाचं आहे की माणसांना सांभाळून सोबत घेऊन पुढे जावं लागेल. आपण आता निर्भय बनूसुद्धा 85% हिंदूंना ॲड्रेस करते असं मी म्हणतो. त्याचं कारण की मुसलमानांना ऑलरेडी माहिती आहे सरकार किती वाईट, आणि बाकीसुद्धा दलितांनासुद्धा यावेळेला माझा अंदाज आहे की दलितसुद्धा स्ट्रॅटेजिक वोटिंग दलित समाज आपला करणार आहे मोदींच्या विरोधात. त्याचं कारण आम्हाला जिथं जातो तिथं आम्हाला हे दिसतं आहे की प्रचंड मोठ्या संख्येने दलित बांधव येतात आणि ते सांगतात की नाही हे सरकार गेलं पाहिजे, आणि त्यांची त्यांच्यातली धग आहे ती फार मोठ्या गोष्टीसाठी आहे. त्याच्यासाठी आपण त्यांचे आभार मानले पाहिजे की एक तरी समुदाय ज्याला संविधान वाचावं वाटतं. आणि ते म्हणतात आता सिन्नरला आपल्या सभेला रामदास आठवलेंचे लोकांनी आपल्याला पाठवलं, त्यांनी तिकडे वर रामदासभाईंना असं सांगितलं म्हणून मला कळलं. त्यांनी रामदासभाईंना असं सांगितलं की तुम्ही मोदीबरोबर सत्तेत राहा पण संविधान वाचवण्यासाठी हे काम करतात, आम्ही बाबासाहेबांच्या संविधानासाठी यांच्याबरोबर. मला खात्री आहे की म्हणजे मला राखीव जागा म्हणजे राखीव जर SC ST खासदार नसते ना या देशात ते राखीव जागा नसत्या, त्यांनी संविधान कधीच मोडलं तोडलं असतं, पण ही SC ST खासदार ही याची मजबुरी आहे, ते होऊ देणार नाही संविधान तोडायचं काम. तर हे जे काही आहे धर्मनिरपेक्षता खुंटीवर ठेवायची, धर्माचा बोलबाला करायचा आणि वेगळाच धर्म शिकवायचा. टाळ्या वाजून करोना जातो वगैरे पाहिलं आपण, थाळ्या वाजून जर करोना गेला असता तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने थाळ्याच थाळ्या प्रोडक्शन केलं असतं, कशाला ते औषधं काढली असतील, लस काढली असतील, पण ते करून सगळ्या गोष्टींना धर्माकडे न्यायचं. जी गोष्टी राज्य संस्थे ती काही तिला धर्माशी जोडत राहायचं, करोना आला प्रार्थना करा, अमुक आलं तर अमुक करा, हे सगळं सुरू आहे. आणि हे धर्मनिरपेक्षतेला ह्यांचा दिला जाणारा छेद हा घटनेचा मूळ बिंदू आहे आपल्या, की हा मध्यवर्ती मुद्दा आहे की यांना घटना धर्मनिरपेक्ष ठेवायची नाही. तिसरी चौथा शब्द येतो लोकशाही, त्याचा यांचा काहीही संबंध नाही, आत्ताच्या सरकारचा काही एक संबंध नाही. लोकशाहीच्या व्याख्या अनेक झाल्या, लोकांनी लोकांसाठी लोकांच्या वतीने चालवलेले राज्य वगैरे, पण लोकशाही ही एका दृष्टीने अधू असते जोपर्यंत ही बाकीची मूल्य तिला सपोर्ट करणार नाही. जर स्वातंत्र्याचं मूल्य ठेवलं नाही, जर समतेचं मूल्य ठेवलं नाही, जर बंधुतेचं ठेवलं नाही, तर लोकशाहीला काही अर्थ नाही. तेव्हा लोकशाही हा यातला शब्द लोकांचं राज्य असा आहे, पण त्याला अर्थ बाकीचे शब्द प्राप्त करून घेतात की लोकांचं राज्य म्हणजे नेमकं काय ते ठरवणारे इतर 9 शब्द आहेत. आणि म्हणून यातला जो लोकशाही शब्द आहे तो आपण फारच गांभीर्याने घेतला पाहिजे, आणि ती म्हणलं तर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि म्हणलं तर ती इतर गोष्टींवर अवलंबून असलेली गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये लोकांचं असं म्हणलं जातं की डोकी किती आहेत ते मोजतात, पण डोक्यात काय त्याला तसं ते नसतं तरी. ते म्हणायची गोष्ट ठीक आहे की डोक्यात काय आहे ते, परंतु डोक्यात पोचवणारे पुन्हा आपणच असतो. आपण वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक आमच्या प्रतिनिधींपर्यंत काही गोष्टी पोहोचवतो, ते पुढे त्या पोहोचवतात. त्यामुळे डोकी किती आहेत आणि डोक्यात काय नाही काही फारसं खरं नाही. तिथेही चर्चा होतात. आता संसद आताची पाहावी वाटत नाही, आता लोकसभेचं प्रक्षेपण मी पाहणं बंद केले, त्याचं भाषण ऐकावं असा एकही वक्ता मला दिसत नाही. तेच जर ऐकून मित्र वगैरे ते फार कंटाळत वगैरे, किती ऐकायचं ते सारखं तेच ऐकतो, कुठं ते रेडिओ लावला तरी तेच, TV वर तेच, आणि असं रेकून बोलतात मेरे भारत मे, या कशाला मे एवढा तांता, मेरे भारत मे म्हणा ना, त्याचा अर्थ तोच होतो. मे म्हणल्याने काही त्याला वेगळा अर्थ प्राप्त होतो का? सगळीकडे मन की बाब, टोकाचा व्यक्तिवाद, टोकाचा. कुठेही जा मोदीच, तुम्ही बस स्टँडवर जा, रेल्वे स्टेशनवर जा, पेट्रोल पंपावर जा, विमानतळावर जा. विमानतळाचे जे एरो ब्रिज आहेत ना नवले सर ढवळे सर, आता त्या एरो ब्रिज मध्ये पण तेच आहे. आणि म्हटलं विमानात जाईपर्यंत तर मुक्ती मिळू द्या यांच्यापासून, पुन्हा विमानात गेलं की यांचा ऐकू असला. सगळीकडे मोदीचे सगळीकडे, एखादं नगरसेवक 2-4 लाखाचं काहीतरी शौचालय बांधतो त्याच्यावर यांचाच फोटो असतो, ते म्हणतात अरे आमचं तर याच्यावर तर येऊ द्या बिचारे, आमचा फोटो नगरसेवकांच्या अवस्थेत भाजपमध्ये याच्यावर तर येऊ द्या असं, पण ते नाही. सगळीकडे मोठा व्यक्तिवाद, प्रचंड मेगॅनोमॅलिया म्हणता येईल इतका तो व्यक्तिवाद मोठा आहे. सगळं काही ते मिच करणार. तर परवा ते G20ची परिषद नाही, आता ते G20 म्हणजे फक्त हळदी कुंकू आहे, या आमच्या घरी उद्या तुमच्याकडे परवा ते बेशी लावतात तसा तो प्रकार आहे. तर ते फार मोठं विशेष होत नाही, पण त्याचा प्रचार असा केला की जसं काय मोदींनी 20 देश खिशात टाकले असा प्रचार झाला की आता 20 देशाचे पंतप्रधान मोदीच झाले अशा प्रकार. या देशात इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली पण एवढा बोलबाला केला नव्हता. पण तो व्यक्तिवाद भयंकर होतो,
किळसवाणा ते कुठे जातात काही कळत नाही. त्या रामलालला काही सेकंद दाखवले पुन्हा मोदीजी सुरू कॉरिडॉरमध्ये इकडून तिकडे फिरतात, कुठं अंतर पार करतात एवढे काय माहिती, चालूत येताना तिकडून दिसतात कधी इकडून जाताना दिसतात. ते विमानामध्ये बसायला लागले की आता खरं विमान आपल्याला माहिती आहे कुठे लावतात, ते व्ही आय पी याच्यात असतं, ते काही पब्लिकमध्ये बाहेरून दिसत नाही विमान, ते वेगळ्या ठिकाणी जातात. तिथे समोर कोणी नसतं पण तरी तिथे मोकळ्या शेताला हात दाखवतात असं. कोणाला दाखवतात मला अजून नाही कळलं ते हात कोणाला दाखवतात, पण समोर कोणी ते कधी दाखवत नाही. त्यांचा कॅमेरामन असतो ते असे असे हात देईल दाखवून. काय व्यक्तिवाद ओंगाळवाना व्यक्तिवाद. अरे ह्या देशाने काय माणसं पाहिली. पुन्हा मी सरदार पटेलांचा एक किस्सा सांगतो की सरदार पटेल झालं असं की आपले जे सत्याग्रही जायचे जेलमध्ये, तर तिथे जेलर इंग्रजांचे पहिल्यापासून थोडा आणि थोडा नीती होतीच, तर जेलर जातवार काम द्यायचे म्हणजे तिथे ते चातुर्वर्ण्य कायम ठेवायचे. कारण त्यांना इंग्रजांना माहिती होतं की यांच्या जाती जातीत चातुर्वर्ण्यात भांडण लावू शकतो आणि ते कायम ठेवायचे. तर तिथे देताना तो ब्राह्मण असेल काही तिथे त्याला म्हणजे ठीक आहे तू पोलिसला मदत कर लिखापडीला, आणि दलित असला त्याला म्हणायचं तू शौचालय साफ कर. आता गांधीजींनी असं ठरवलं की आपल्याला हे तोडायचं, जाती तोडून टाकायचे. तर गांधीजींनी ठरवलं की आपण हे रिव्हर्स करायचं, म्हणजे जो तथाकथित सगळ्यात उच्च तो पायखाना साफ करेल आणि मग उलट्या क्रमाने असं जायचं असं गांधीजींनी ठरवलं आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली. सरदार पटेलांनी पत्र लिहिलं गांधीजींना आणि त्याच्यात ते म्हणतात म्हणजे सर्वोच्च ठिकाणी बसलेली माणसं गृहमंत्री झाले ते नंतर, पण त्या माणसांच्या आकांक्षा काय ते तुम्हाला सांगतो. सरदार पटेल म्हणतात की बापू मैं जब भी जेल में जाता हूं तो ये आपका बामन म्हणजे महादेव भाईदेसाई आप इस बामन को मेरे साथ भेजते हो तो मुझे शौचालय साफ करने का पैखाना साफ करने का मौका नहीं मिलता. ही तक्रार आहे. काय तक्रार आहे गृहमंत्री असणाऱ्या होणाऱ्या माणसाची की मला पायखाना साफ करण्याचा अवसर मिळत नाही. एवढं सेल्फलेस स्वतःच्या पुढे गेलेली माणसं. शास्त्रीजींचं स्मारक तुम्ही दिल्लीला पाहाल तर तुमच्या डोळ्यात पाणी आहे. शास्त्रीजींच्या ज्या बायकोच्या बांगड्या ठेवल्यात त्या सोन्याच्या नाही, त्या काचेच्या बांगड्या आहेत पंतप्रधानांच्या बायकोच्या. इतकी साधी माणसं, इतकी निरलस माणसं, इतकी ज्यांचं काही स्वतःबद्दल न बोलणारी माणसं आता हे काय येऊन बसलं इथं या देशाच्या उदाहरण असं आजकाल वाटतं की प्रचंड प्रमाणात आहे. अहो ते कोणाला बोलूच देत नाही कोणा. तुम्हाला मी सांगतो तर मी इथं तर त्यांना निमंत्रण दिलं असतं ना, तिथं ढवळे सरांना त्यांनी एक मिनिट बोल दिलं असतं लगेच पुन्हा माहिती घेतलं असतं. इथे पण तेच बोलले असते खरंच सांगतो. आता परवा ते झालं इस्रोचं चांद्रयान उडालं. इस्रोच्या संचालकाला त्यांनी 21 सेकंद आणि 32 शब्द बोलू दिले. तुम्ही टॅली लावून पहा रवीश कुमारची आकडेवारी आणि मी पण खाऊ शकतो. इस्रोचा सेकंद 21 इस्रोचा प्रमुख 21 सेकंद आणि 32 शब्द बोलून लगेच बाजूला की लगेच मोदीजी हजर. काही झालं की क्रिकेटलाही हेच हजर सगळीकडे. क्रिकेटची मॅच हारली की पॅव्हिलियनमध्ये जातात, जिंकले तर हात दाखवतो. काय चालू आहे प्रत्येक गोष्टीला तिकडे जोडायचं त्याचं भांडवलीकरण. आता ते लोक सजग झालेत. आता गावागावामध्ये लोक टप्पू द्यायला लागले खरं सांगतो तुम्हाला. आता ते मोदी रथ जिथे जातोय ना लोक म्हणतात ते बदलू ना, मोदी सरकार काढून भारत सरकार लिहिन मग ये म्हणतात लोक. तरुण मुलं उभं राहतात गावागावात. या मोहिमेची फार गरज आहे. याला मोहीम म्हणून घ्यायला पाहिजे आपण की आमचा पैसा मोदी सरकार कुठून आणलं, भारत सरकार का, मोदीच्या पगारातून आमचा विकास होतो का, हे विचारणारी पिढी तयार होती. इथे तो राजवर्धन नावाचा प्रोग्राम तुमच्या कोल्हापूरमध्ये त्यांनी जे सुरू केलं आणि सगळीकडे लोक हे करतायत की आता तुम्ही नाही मोदी सरकारने जा भारत सरकार लिहून आण. आणि अधिकारी पण किती लाचार, म्हणजे काय देशाची यंत्रणा चालली आहे खरंच कळत नाही. लोकशाहीची जी हत्या, लोकशाही या शब्दाची संविधानातली हत्या ही इथे दररोज होते आहे हे मला सांगायचं आहे. आणि ते करण्यात ईडीचा मोठा सहभाग आहे. आपलं जर संविधान वाचवायचं असेल तर लोकशाही वाचवावी लागेल, आणि लोकशाही वाचवायचं असेल तर ईडीसारख्या संस्थांना आवर घालावी लागेल. कारण या आपल्या पगारी संस्था दोनच लोकांची नोकरी करतायत मोदी आणि शहांची. त्यांचा पगार आपण देतो पण त्या नोकरी दुसऱ्यांची करतायत. हे खूप भयंकर चाललं आहे ईडीचं. दोन केसेस फक्त आपल्यासमोर सांगतो आता झाले. एक केस झाली ती देशमुखांची, आपले अनिल देशमुख, त्यांच्यावर दावा होता 100 कोटी. हा चार्ज काय होता, आरोप काय होता, 100 कोटी रुपयांचा त्यांनी खंडणी गोळा केली असा आरोप होता. बरोबर आहे. आता हे प्रकरण हायकोर्टात गेलं. हायकोर्टापर्यंत पोहोचल्यावर तिथे त्या जज ज्या मॅडम होत्या त्यांनी विचारलं की फॅन्सी फिगर सांगू नका, 100 कोटी वगैरे असं काही नसतं, नेमका आकडा सांगा. सरकारने ॲफिडेव्हिट दिलं 1.71 कोटीचा घोटाळा आहे. 100 कोटी कुठं, 1.71 कोटी. चला तरी कोर्ट असं म्हणलं की 1 रुपयाचा अपहारसुद्धा अपहार आहे, तर तुम्ही याचा पुरावा काय आहे ते सांगा. यांनी ॲफिडेव्हिटवर सांगितलं, संतापजनक गोष्ट आहे. यांनी ॲफिडेव्हिटवर सांगितलं की या आकड्याचा आमच्याकडे कोणताही पुरावा नाही आणि आम्ही ही चार्जशीट हिअरसे म्हणजे सांगो वांगीवर आम्ही चार्जशीट करतो. त्याच्यानंतर देशमुखांना सोडावंच लागलं, बेल मिळाली. पण देशमुखांना
आणि हे स्वतः त्यांनी पुण्यात आम्हाला येऊन सांगितलं. देशमुखांना अजमल कसाबच्या कोठडीत ठेवलं, त्यांच्यावर टॉर्चर करण्यासाठी हाय व्होल्टेज लॅम्प चालू असायची, यांना झोप लागू नये म्हणून. अमानुष, अतिशय अमानुष, हीच गोष्ट संजय राऊतांचे. संजय राऊतांनी हे सगळं केलं आणि पेपरची कात्रणं राजकीय बातम्या कट करून द्यायची. पेपर आत जायचा तर त्याच्यात अगदीच उपद्रव शून्य बातम्या असायच्या की बाबा कुंडलमध्ये म्हशीला एसटीची धडक, एवढीच बातमी असायची. इतकी हे वाईट आहे, हे क्रूर लोक आहेत ते हे असं. आणि देशमुखांना भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी एक दिवस एक लिफाफा आणून दिला आणि त्याच्यात एक ॲफिडेव्हिट होतं आणि त्याच्यात म्हणलं होतं की तुम्ही हे जर ॲफिडेव्हिट दिलं तर आम्ही तुम्हाला सोडू. आणि आता हे श्याम मानव सर पण भाषणातून सांगतात, स्वतः देशमुखांनी सांगितलं. ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरेंनी मला 300 कोटीचं टार्गेट दिलं होतं, आदित्य ठाकरेंनी बलात्कार केला, ती केसही मलाच पैसे खर्चून वाचवायची होती, सगळ्यांची वाट लावणारं सरकार पाडण्याला ॲफिडेव्हिट ते होतं. हे तर चांगलं आहे की देशमुख उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की मी जन्मात हे करणार नाही, मला जेलमध्ये आयुष्यभर ठरवलं तरी मी हे खोटं बोलणार नाही. हा पुन्हा संजय राऊतांची केस काय आहे, त्यांच्या भावाने 50 लाख रुपये त्यांना उसने दिले होते. आता ते उसने घर घ्यायचे होते तेव्हा उसने दिलेले पैसे तिन्ही राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रात दिसत आहे. त्याला मनी लॉन्ड्रिंग कसं म्हणते, चोरलेला पैसा कसा म्हणायचा, तिन्ही ॲफिडेव्हिटमध्ये ते आहे. आणि त्याच्यावरती 3 इलेक्शनमध्ये 3 ॲफिडेव्हिटमध्ये ते आहे. ते पैसे त्यांनी परतही केले चेकनीस भावाला, त्या भावाचा संबंध कोणत्या तरी कंपनीशी लावला आणि ते पैसे मनी लॉन्ड्रिंगचे म्हणून दाखवलं. भावाने भावाला दिलेले पैसे मनी लॉन्ड्रिंगमध्ये येतात का? आणि मग कोर्टनी सांगितलं की अटकच करायची, काय काही दिसतच नाही आम्हाला अटक करण्यासारखं, तरी अटक केली. तेव्हा हे ईडीचं चाललं. आम्ही खरं 9 ऑगस्टला ईडीवर मोर्चा नेणार होतो आणि आम्ही असं म्हणणार होतो की ईडी आप भी निर्भय बनो, सबके ऊपर कारवाई करू. यादी मोठी, छगन भुजबळ, प्रताप सरनाईक, नारायण राणे, किती लोकांची यादी आहे आमच्याकडे? 21 लोकांची यादी आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या भागातले कोण, हां हसन मुश्रीफ आहेत कोल्हापूर, त्यांची तर केस फारच मजेशीर. हसन मुश्रीफांचा वकील गेला जज समोर तारखेच्या दिवशी आणि म्हटलं मला केसच आठवत नाही, आता मी काय करू. भुजबळांचा वकील म्हणला की फाईलच हरवली आमची ईडीच्याकडनं. ईडीचा वकील म्हणला की भुजबळांची फाईलच गायब झाली आमच्याकडून, आता काय करायचं, अशा हरवतात फाईल यांची. संपूर्णपणे राजकीयकरण ईडीचं मोदी शाहांनी केलं आणि ईडी जी कोणाला माहीत पण नव्हती ती आता ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डिपार्टमेंट राहिलं नसून ते आता भारतीय जनता पक्षाचं इलेक्शन डिपार्टमेंट झालेलं आहे. आत्ता अगदी काल अशोक चव्हाण गेले ते पण काहीतरी आदर्श कामगिरी करूनच गेले असं. धाकावर बंदुकीच्या टोकावर लोकांना नेलं जात आहे की येतं का लावून ईडी. प्रताप सरनाईकांचं तर म्हणे त्यांना सांगितलं की इथून एक तर मुंबईला जा आणि ईडीचा माणूस पुढच्या फ्लाईटने मुंबईला येईल, नाहीतर मग सुरत मार्गे गुवाहाटीवर जा, सगळं गार्डन गार्डन आनंद आहे सगळं आयुष्यात. हर्षवर्धन पाटील सार्वजनिकरित्या म्हणले की मी भाजपात गेल्यापासून म्हणे मला शांत झोप लागते. अरे अशांत झोप लागणाऱ्या गोष्टी केल्या कशा लहानी तुम्ही? मला असं वाटतं खात्रीने की कम्युनिस्ट हे दोन म्हणजे भाकप आणि माकप हे दोनच पक्ष असतील ज्यांच्यावर ईडी लागली नाही, बाकी बहुतेक पक्षांवर ईडी लागली. हे जे काही चाललंय लोकशाही तोडण्याचं कारस्थान ते यंत्रणांच्या मार्फत चाललंय आणि ते फक्त ईडीपुरतं नाही, ते निवडणूक आयोगाकडे पण आहे. एक फार महत्वाचा मुद्दा ढवळे सर आम्ही नेला होता सुप्रीम कोर्टच्या शिंदे विरुद्ध ठाकरे याचिकेत, आम्ही इंटरव्हेन्शन असिम सरोदेने ते केलं होतं आणि मी याचिका करतो म्हणजे इंटरव्हेन्शन म्हणून. त्याच्या याचिकेत आम्ही असं म्हणलं की बा हे ठीक आहे शिंदे आणि ठाकरे म्हणतील, आमचं काय सांगा ना मतदारांचं, आम्ही एका विचारधारेला मत देतो आणि तो माणूस आम्हाला विचारता कसा बदलतो, उमेदवाराला दिलेली मतं कमी असतात, आमदार की खासदार केलं विचारधारेवर मतदान होतं, आमचं काय ते सांगा असा आम्ही मुद्दा उपस्थित केला. एक मुद्दा आम्ही त्यात असाही उपस्थित केला ज्याच्याकडे सुप्रीम कोर्टने डोळे झाक केली. तो मुद्दा असा होता, तो महत्त्वाचा मुद्दा होता, काँग्रेसनी पण तो घ्यायला पाहिजे होता, विरोधी पक्षांनी तो घेतला. तो मुद्दा असा होता की समजा मी महाराष्ट्र विधिमंडळातलं बहुमत गमावलं, विधानसभेतलं मी गमावलं, पण संभाजीनगर महापालिकेत मी बहुमतात आहे, अहमदनगर महापालिकेत मी बहुमतात आहे, मुंबई महापालिकेत मी बहुमतात आहे, या सभागृहांना काही मानस नाही का? तर फक्त एका सभागृहाचे सदस्य गेले की पक्ष ठरेल, हा तो मुद्दा होता, महत्वाचा मुद्दा होता. कपिल सिब्बलांनी घेतला पण तो ऐकला नाही गेला. तर लोकशाहीला नख जे म्हणतोय आपण ते ह्या अनेक व्यवस्था नष्ट करण्यातून लावलं जातं. इतकी नष्ट झाली व्यवस्था की पंतप्रधान एका ठिकाणी उघड उघड म्हणाले की बजरंग बलीचं नाव घ्या नाही मत द्या. केवढा मोठा गोष्ट आहे. आचारसंहितेप्रमाणे धार्मिक प्रचार केला की 6 वर्षाची बंदी होते, जी बाळासाहेब ठाकरेंना झाली सुरेश प्रभूंच्या केसमध्ये. आणि नुसती इलेक्शन लढवायला बंदी नाही, बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायला पण बंदी झाली होती. मोदींचं वाक्य त्याच कायद्यातलं तोच गुन्हा होता
पण निवडणूक आयोगाची हिंमत झाली नाही त्यांना विचारण्याची. निवडणूक आयोग सुद्धा पूर्णतः संपूर्णपणे अपारदर्शी आणि बायस झालेला आहे. लोक ईव्हीएमचा विषय निघतो, मी त्याच्यावरती बोलणार नाही. मगाशी मी एका कॉम्रेडनं सांगितलं, मी अशासाठी बोलणार नाही की त्यातल्या ज्या त्रुटी त्याच्यासाठी आपण वेगळी यंत्रणा पाहून सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेलो ऑलरेडी. सगळेच बरेच जण पोहोचलेत आम्ही तसं. पण जर ईव्हीएमचा मुद्दा जास्त ठळकपणे सांगितला तर हा धोका आहे की मतदानाला जाणारी माणसं पण जाणारच नाही. ती म्हणतील आता काय ईव्हीएम मॅनेज झालं. त्यामुळे राजकीय कार्यकर्ते म्हणून लक्षात ठेवा, ईव्हीएमवर जास्त बोलू नका. त्याच्यामध्ये त्रुटी आहेत त्या आम्ही परवा एक माधव देशपांडे नावाचे तज्ञ आहेत ज्यांनी ओबामाबरोबर काम केलं, तिथलं लॉगरिथम अल्गोरिथमवाला ते सांभाळत होते. त्यांनी परवा दाखवलं की ईडी तो हॅक होत नाही पण त्याचं प्रोग्रामिंग करता येतं. म्हणजे जर पाचवं मत भाजप असं प्रोग्राम त्यात करता येईल. त्याचं कारण असं की हा जो व्हीव्हीपॅट आहे हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही पाहिलं तर पहिलं जेव्हा सर आले ईव्हीएम व्हीव्हीपॅट त्यात नव्हता. त्याच्यामध्ये वोटिंगचं मशीन आणि काउंटिंगचं मशीन एकच होतं. आता तसं नाही आहे. आता तुम्ही ज्याच्यावर वोट दाबता ते वोटिंग युनिट म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर ते व्हीव्हीपॅटकडे जातं. तिथं तुम्हाला व्हीव्हीपॅट जे असेल ते पावती देऊन टाकतो. पण पुढे व्हीव्हीपॅटकडून कंट्रोलिंग युनिटला जाताना कोणाचा कंट्रोल नाही. तिथे प्रोग्राम करता येतो. म्हणजे मी व्हीव्हीपॅटमध्ये जर सेट केलं की याच्यात प्रत्येक पाचवं मत भाजपला जाईल तर ते शक्य आहे. पण ते किती मशीन मॅनेज होतं हाही मुद्दा आहे. त्यामुळे ते सरसकट होतं असं आपण स्वतःही काही समजायचं कारण नाही. पण त्याच्यामध्ये गडबडी आहेत हे खरं. त्याचं स्वतंत्र उत्तर आपण एका वेगळ्या मार्गाने न्यायालयाच्या आता न्यायालयात आम्ही अशी याचिका करतोय की व्हीव्हीपॅट आणि हे पॅरलल ठेवा. म्हणजे एकच जो इम्पल्स येईल त्या बटन दाबण्याचा तोच कंट्रोलिंग म्हटलं दुसरीकडे तो व्हीव्हीपॅटला. व्हीव्हीपॅटमध्ये नाही, व्हीव्हीपॅटला शेजारी बसवा असं आपण म्हणतो. त्याच्यावर काय व्हायचं तुम्ही. पण मला सजगपणे सांगायचं सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांना ईव्हीएमचा मुद्दा फार घेऊ नका. त्याचं कारण लोकांचा आत्मविश्वास जाईल आणि लोक मतदानाला जाणार नाही. लोक म्हणतील आता काय सगळं मॅनेज झालं ते आपल्यासाठी धोकादायक. त्या यंत्रणेतल्या ज्या गफलती आहेत त्याही म्हणतो. पण निवडणूक आयोग संपला, ईडी संपवली आणि सुप्रीम कोर्टसुद्धा त्याची अत्यंत वाईट अवस्था. आणि हे मी म्हणत नाही, माझ्यावर लगेच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल मी म्हणत नाही. तर या देशातल्या सुप्रीम कोर्टाचे एक न्यायमूर्ती अभय ओक जे अतिशय चांगले न्यायाधीश म्हणून आपले इथे गाजले, त्या अभय ओकांनी परवा जाहीर स्टेटमेंट दिलं की आपली विश्वासार्हता कमी होत आहे हे सुप्रीम कोर्टचे जज म्हणतात. आणि त्याची कारणं ऑब्व्हियस आहेत. तुम्हाला माहिती आहे रंजन गोगोई नावाचे जज होते. वेळ संपला का सर? किती वाजलं? रंजन गोगोई नावाचे जज होते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा त्यांच्यावरच आरोप होता. ती केस त्यांनीच त्यांच्याच खंडपीठाने ऐकली होती. तुम्हाला माहिती असेल म्हणजे मीच न्यायाधीश आणि मीच आरोपी सुद्धा. दुसरं उदाहरण मिश्रांचं झालं, अरुण मिश्रांचं. त्यांच्यावर अफरातफरीची केस होती, तीही त्यांच्याच नियुक्त खंडपीठाने ऐकली. तर आता इथे हे बेसिक जे तत्व, मूलभूत तत्व न्यायव्यवस्थेचं, की आरोपी हा कधीच न्यायाधीश होऊ शकत नाही, त्याचेच पायदळी तोडवले आहे. न्यायव्यवस्थेची पण सगळ्या अत्यंत वाईट अवस्था आहे. जजेसचा रेकॉर्ड काढणे, त्यांच्या मुलामुलींची बायकोची स्वतःची कुठे लफडे ते शोधणे, त्याच्या चित्रफिती वगैरे गोपनीय रीतीने तयार करणे आणि त्यांना धमकावून निर्णय घेणे हे आत्ता चाललेलं आहे. ही आत्ताची वस्तुस्थिती, याच्यात काही वेगळं मी सांगितलं नाही. रंजन गोगोईंना सुद्धा असं म्हणतात की हनी ट्रॅपमध्ये अडकून नंतर ते केलं का नाही, रंजन गोगोईचं सुद्धा. तर ही अशा व्यवस्था अवस्थेत न्यायव्यवस्था आहे, ती आज बोलू शकत नाही. तर महाराष्ट्राचा निर्णय काय निर्णय दिला सुप्रीम कोर्टने, आताही तुम्हाला त्याच्यावरच निर्णय द्यायचा आहे. तुम्ही सांगताय की प्रतोद उद्धव ठाकरेंचा खरा आहे सगळं, मग तुम्ही हे म्हणायला काय कचरताय की हे अवैध सरकार. म्हणजे तो निर्णय कसा होता की बा लग्नाची जी प्राथमिक बोलणी झाली ती बेकायदा होती, साखरपुडा बेकायदा होता, नंतर सीमंत पूजन बेकायदा होतं, लग्न लागलं तेही बेकायदा होतं, पण आता लागलंच लग्न तर नांदू द्या यांना असं म्हणण्यासारखं होतं. पण ते सुप्रीम कोर्टने तेही केलं. आता पुन्हा सुप्रीम कोर्टला तेच पाहायचं, आता दुसरं काय पाहिजे? नार्वेकरांनी करायचे ते सगळे घोळ करून ठेवले. आता सुप्रीम कोर्टला कशावर निर्णय द्यायचा? तर त्याच्यावर द्यायचा जो त्यांना कदाचित 14 महिन्यापूर्वी देता आला असता आणि हे अवैध सरकार थांबवता असतं. पण न्यायव्यवस्थेचं पूर्णतः खच्चीकरण झालेलं आहे. पाचवा शब्द गणराज्य. गणराज्यामध्ये काय चाललं स्टेट आणि सेंटर येते. मी एकच फक्त बिलकेस बानूचं उदाहरण दिलं त्यावरून तुम्हाला कळलं की कोणत्या राज्य सरकारचा अधिकार कोण वापरतोय. केंद्राने तर सगळे राज्याचे अधिकार बऱ्याचपैकी केंद्रीभूत झालेत. आज सगळं केंद्रीकरण गणराज्य म्हणजे राज्य आणि केंद्र पद्धती, त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण त्याचं खच्चीकरण केलं. तर स्वातंत्र्य, समता, न्याय या सगळ्यांचं काय होतंय हा वेगळा विषय. आणि तो आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्य, समता, न्यायाची कसे धज्जे उडवले जात आहेत. स्वातंत्र्य कोणालाही नाही, फक्त मन की बातला स्वातंत्र्य आहे, बाकीच्यांनी बोलायचं नाही. या देशात जे वर्तमानपत्र, मीडिया यांचं चाललंय ते फार वाईट चाललेलं आहे. अनेक संपादक निखिल वागळेंसारखे पासून रवीश कुमारपर्यंत सगळ्यांना घरी जावं लागलं. त्याचं कारण यांनी मालकच विकत घेतले.
आणि मालक विकत घेतल्यानंतर बाकी प्रश्नच राहत नाही. आधी ते पत्रकाराला मॅनेज करायला पाहतात, ते नाही तो मालकच विकत घेतात, मालक नाही विकला तर मग ते उद्योगच विकत घेतात. ज्याप्रकारे आय बी एन नेटवर्क हे अंबानीने विकत घेतलं, त्या अक्षरशः बंदुकीच्या धाकावर आणि कर्जात बुडून घेतलं. त्या माणसाला कर्ज पण नाकारली बँकांनी द्यायची, इतका ते दबाव आणतात की त्या माणसाला कर्ज पण मिळू देत नाही इथपर्यंत ते त्यांचं चालतं. तेव्हा हे स्वातंत्र्यामध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं जर आपण बोलू तर अथला कितला मारला गेला तो केवळ संशयावरून याच्याकडे गोमांस आहे. आता ह्यांच्या दुसऱ्या राज्यांमध्ये गोमांसाला परवानगी आहे, गोव्यामध्ये परवानगी आहे, नॉर्थ ईस्टमध्ये. वेंबोला रोहित वेंबोला मारला गेला, तो दलित विद्यार्थी, तो काहीतरी सांगू पाहत होता म्हणून मारला गेला. आणि स्त्रियांच्या बाबतीत तर यांच्या इतकं वाईट सरकार कधीही कोणी पाहिलं नसेल. मणिपूरमध्ये दोन भगिनी नग्न पळत आहेत आणि त्यांच्या मागे हजारोचा जमाव बलात्काराला, हे दृश्य फार भयंकर दृश्य होतं. सगळ्यात स्वातंत्र्याचा संकोच करणारं ते दृश्य आहे. तेच उन्नावमध्ये घटनेत झालं, तेच अनेक घटना मी सांगू शकतो, त्याचा मी पाढा वाचत नाही. पण स्वातंत्र्य जे व्यक्तीचं स्वातंत्र्य त्याच्यावरती दबाव येत आहे. परवासुद्धा आम्हाला जे जो काही हल्ला झाला तो आम्ही बोलू नये म्हणून झाला, जे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य 1919 कलमाने आम्हाला दिलं आहे, त्याच्या अंमलबजावणीची ती सभा होती. पण सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य संकुचित, भाषण स्वातंत्र्य संकुचित करायचं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, सगळेच स्वातंत्र्य संकुचित हे चाललेलं आहे. समतेबद्दल मी बोलायचं काही कारण नाही, एकच उदाहरण सांगतो आणि संपवतो. लॅटरल एंट्री नावाचा प्रकार सुरू आहे. सहसचिव पदाच्या वर लॅटरल एंट्रीने, म्हणजे लोक मागच्या दाराने भरले जात आहेत, त्याच्यात रिझर्वेशन नाही, आणि त्याच्यातले बहुतेक हे संघाचे कार्यकर्ते आहेत. संघाचा कोणीतरी निर्बुद्ध कार्यकर्ता हा ब्युरोक्रसीच्या वर गेलेला आहे आता, कारण तो लॅटरल एंट्रीने तो सहसचिव झालेला आहे, जॉईंट सेक्रेटरी झालेला आहे किंवा डेप्युटी सेक्रेटरी झालेला आहे. याच्यापेक्षा दुसरं उदाहरण नाही. आपण सगळे समतेच्या समता म्हणताना राज्यघटनेला अभिप्रेत समता ही आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आहे. त्या आर्थिक समतेबद्दल आपण बोलत असतो शेतकऱ्यांच्या बाजारभावापासून. मी मुद्दामच बोलत नाही, कारण ही किसान सभाच आहे, ते मी काही शेतकऱ्यांचे मुद्दे मी मांडावेत असं काही नाही. ते मुद्दे आपण आर्थिक स्वातंत्र्याच्या शेतकऱ्यांचं बोलतो की एवढ्या आत्महत्या होतात आणि एवढं होतं, तुमचं काय चाललं आहे असं आपण त्यांना विचारतो. एकच उदाहरण सांगतो, भागवत कराड आपल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री, तिथे अर्थराज्यमंत्री, त्यांनी भाषणात सांगितलं की 14 लाख करोडची कॉर्पोरेट कर्जमाफी देईल असं त्यांनी सांगितलं. याच्यावर एक आर टी आय ॲक्टिव्हिस्ट होते, ते आर बी आयला त्यांनी आर टी आय टाकला आणि त्यांनी आर बी आयला विचारलं की कितीची कर्जमाफी दिली. आर बी आयने सांगितलं 25 लाख कोटीची दिली. 9 लाख कोटीचं सरकार संसदेतच खोटं बोलले. 25 लाख कोटीची आर बी आयने दिली म्हणताना भागवतांना विचारलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी किती झाली भागवत कराडांना, त्यावर त्यांनी सांगितलं की 5 वर्षात शेतकऱ्याला 1 रुपया कर्जमाफी केंद्राने दिलेली नाही. या आर्थिक स्वातंत्र्याचं जर घटना बोलत असते तर शेतकऱ्यांचं आर्थिक स्वातंत्र्य कुठे गेलं असं म्हणत आहे. कर्जवसुली चालू आहे, बँकांची चालू आहे आणि बनवायचं म्हणून लोकांना ते काय 500 रुपये ना महिन्याला, किती ठीक आहे, म्हणजे 6000 रुपये वर्षाला टाकणं चालू आहे. आता आमच्या बीडच्या सभेच्या आधी एक आम्हाला शेतकरी भेटले, त्यांना माहीत होतं मी परभणीचा आहे म्हणून, ते कापूस उत्पादक होते. ते म्हणाले की माझी कापूस न्यायला 1 दिवस उशीर झाला आणि भाव 9000 होऊन 6000 आला. 10 क्विंटलमध्ये ते म्हणले माझं मोदींनी 30000 माझे खाल्ले आणि वर बेशरमसारखे माझ्या खात्यात 6000 रुपये सरकार टाकतो म्हणाले. तर हे आपल्याला समजून सांगायला लागेल लोकांना, त्याला काही इलाज नाही. सोयाबीनचे भाव सुद्धा, माझ्या घरचं सोयाबीन 4300 काल घातलं, जे की 12000 पर्यंत 11000 पर्यंत काहीतरी भाव गेला होता, 10000 10-12 हजारपर्यंत गेले, ते आता 43000 टाके. तर हे आर्थिक स्वातंत्र्य जी घटना सांगते, आर्थिक समता हे जी घटना बोलते ते कुठे आहे याच्यावर? किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या ते ह्यांना कानापर्यंतच पोचत नाही. 2023 या एका वर्षात एकट्या बीड जिल्ह्यात 257 शेतकरी आत्महत्या झाल्या. आपलं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू होतं, त्यावेळेला एकाच आठवड्यात, त्या अधिवेशनाच्या आठवड्यात एकट्या यवतमाळमध्ये 5 शेतकऱ्यांनी आमशे संपवले. तर आर्थिक समता जी बाबासाहेब सांगतात, सामाजिक काही बाबतीत आली, आपण काही बाबतीत राखीव जागा आणल्या त्याच्या पण चालू आहेत गोष्टी, पण त्या होत राहतात. राजकीय समता पण बऱ्याच अंशी आली, कारण राजकारणात पण आता राखीव जागा लागू होती. पण ह्या आर्थिक समतेचं काय करायचं हा मुद्दा आहे आपला, आणि हे मी कम्युनिस्टांच्या सभेत करणं फार गरजेचं आहे, कारण हा मुद्दा तेच जगात ॲड्रेस करतात. देशात 2 कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी लोक सोडले तर हा मुद्दा कोणीही घेत नाही की हे आर्थिक समतेचं काय, हा मुद्दा कोणी बोलत नाही, कारण बाकीच्या पक्षांना त्याची गरज वाटत नाही. तर हा समतेचा पण धज्जा उडवणे, आणि त्याच्यानंतर जे इथं न्याय आहे, त्या न्यायामध्ये सामाजिक न्याय वगैरे आपल्याला माहिती आहे, आर्थिक राजकीय न्याय.
समतेचा माझा थोडा गोंधळ झाला. समता संधीची आणि दर्जाची समानता असं होत होती आणि न्यायाच्या बाबतीत मी बोलत होतो ते आर्थिक न्यायाचं बोलत होतो. तो आर्थिक न्याय शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मी बोललो तो आर्थिक न्यायाचा मुद्दा आहे. पण सामाजिक न्यायसुद्धा राजकीय न्यायसुद्धा कितपत होतो आणि कोणाकडे होतो हा मुद्दा आहे. आणि शेवटचा जो मुद्दा बंधुतेचा तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे. त्याच्यावर आपण खूप जास्त बोलत नाही पण आपण बोललो पाहिजे सगळ्यात. बंधुता हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे की बंधुता राहिली नाही तर हे सगळं काही राहणार नाही. आणि देशातलं जे धार्मिक ध्रुवीकरण चाललं आहे, देशाचे जे संपूर्णपणे एका धार्मिक देशाकडे वाटचाल चाललेली आहे, कदाचित एकपक्षीय राजवट, एक व्यक्तीची राजवट अशाकडे आपण चालू. मला खात्रीने वाटतं, तुम्हाला सांगतो की हे पुतींकडेही वाटचाल चाललेली आहे. आणि ही अतिशयोक्ती अजिबात नाही. कुमार केतकर बोलले, आम्ही सगळेच हा मुद्दा बोलतोय की 24 निवडणूक ही जर शेवटची निवडणूक राहील, जर पुन्हा मोदी शहा निवडून आले तर त्यानंतर त्यांना निवडणुका घेण्याची गरज पडणार नाही. ते पुतींसारखं एकच माणूस चालू राहील, एकच पक्ष चालू राहील. घटना बदलतील आणि अशा म्हणतील की तिथं पुतींचं तिथं असं आहे की एकच माणूस एकच पक्ष लढू शकतो, तसंही हे करतील. तेव्हा अतिशय धोकादायक वळणाकडे चाललेलं आहे. पण असं असलं तरी मला थोडीशी राजकीय परिस्थितीवर मी बोलणार 5 मिनटं आणि बरोबर 5:30 आपण संपतो. लोकांमध्ये एक निराशा आहे. आपले लोकसुद्धा कार्यकर्ते असोत किंवा कोणी असोत, त्यांना असं वाटतं की आता काय गेलंच आहे. काही तर मला अशा मानसिकतेचे दिसले काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये, तिथं आता 29 तयारी करायला लागेल. म्हणलं एवढे पराभूत होऊ नका, स्थिती काही एवढी वाईट नाही, आपल्या हातात स्थिती आहे. कशी ते मी तुम्हाला सांगतो. आत्ता कालचं बिहारचं प्रकरण होईपर्यंत 13 राज्य भारतीय जनता पक्षाकडे होती, राज्य सरकारनं 13 इंडिया आघाडीकडे होती. बिहारचं आता ते नितीश कुमारांनी खरं नितीश कुमारांच्या वैचारिक कमिटमेंटला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम ठेवला पाहिजे आणि तो एस एम जोशीला ठेवला पाहिजे. एस एम जोशी सभागृहात ते श्रद्धांजली वाहिली. तर 13 राज्य त्यांचे 13 सेंशन, यांच्या 13 राज्याकडून लोकसभेच्या 212 जागा येतात आणि इंडिया आघाडीच्या 13 राज्यांकडून 240 आसपास जागा येतात. तर बलाबल वेगळं आहे. कागदावर हे दाखवतात की आम्ही कसे अभिजिते वगैरे, पण यांची आत्ताची संसदेतली स्ट्रेंथ ही 290 कारण काही खासदार गेले वारले तर आता यांची नाही. एनडीए अतिशय अशक्त आहे. त्याचं कारण एनडीएतला पहिला पक्ष भारतीय जनता पक्ष तो 290 आहे आणि त्याच्यानंतर दुसरा पक्ष डायरेक्ट आपल्या शिंदेची सेना डुप्लिकेट सेना तो 13 आहे. म्हणजे पहिला पक्ष 290 दुसरा 13. आता यांना कळायला पाहिजे की हे आपल्याला खाणार आहेत पण ते कळणार नाही. अजितदादालाही कळणार नाही आणि शिंदेलाही कळणार नाही. तुर्त त्यांचं चाललंय, ते संपल्यावर त्यांच्या लक्षात येईल की हे ऑक्टोबस आहे, हा घेतो आणि संपून टाकतो. आजपर्यंत भारतीय जनता पक्षाबरोबर युती केलेला कोणताही पक्ष उभं राहिल्याचा इतिहास नाही. ती महबूबा मुक्ती पण नाही, कोणीच नाही. ते त्यांना कळायचं तेव्हा कळेल, न कळेल तर ते काय शेवटी ईडीची गोष्ट आहे ती. आणि मोदीजींच्या न खाऊन गा न खाण्यातून गावाचं आहे. तर ते मी असं म्हणतो, अजितदादाचं 70,000 करोड का घोटाळा, तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री, एवढी छान शिक्षा कधी कोणाला मिळाली नाही घोटाळ्याची. एवढ्या घोटाळ्याची एवढी छान शिक्षा कोणाला मिळाली नाही. ते म्हणतात न खाऊन गा न खाणे दुंगा, त्याच्यात एक ते बोलत नाही. पुढची पण घोषणा होती, न खाऊन गा न खाणे दुंगा, खाणेवाले हरेक को भाजपा मी लावून द्या. आता ते कागदावर हे फार सशक्त नाही आहे लोकांना वाटतंय असं नाही आहे. ते जर मूलभूत विचार केला तर यांचं सगळं गाडं महाराष्ट्र बिहार आणू शकत होता, दुर्दैवाने बिहार गेला. पण महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्य यांना थांबवणार. इथे त्यांना ॲब्सोल्यूट आलं होतं, 43 जागा महाराष्ट्रात आल्या होत्या आणि कर्नाटकातही मला नेमक्या जागांचा आकडा होता फार मोठ्या आला. आता त्यावेळेला यांना ज्या खूप प्रचंड संख्येने दिलं होतं त्यातला कर्नाटक काँग्रेसकडे आला आणि महाराष्ट्रात यांना आता उद्धव ठाकरेंबरोबर नाही, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल मोठी सहानुभूतीची लाट आहे. हे मी तुम्हाला सांगतो, अतिशय मोठी लाट आहे सहानुभूती. हे दोन स्टेट गेल्यानंतर यांची सगळी गडबड झालेली आहे. आता मी असं गृहीत धरतो चर्चेसाठी की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात ही 4 राज्य मी असं धरतो की इथे विरोधी पक्षाचे एकही खासदार येणार नाही, सगळे भाजपचे, सगळेच त्यांचे. तरीसुद्धा 225 आकडा हे गाठत नाहीत कारण दक्षिण यांचा दरवाजा पूर्ण बंद झालेला आहे. मध्य प्रदेशच्या जागांचं मी थोडं ॲनालिसिस केलं आणि राजस्थानच्या पण केलं. मध्य प्रदेशमध्ये आत्ता जे झालं त्याच्यामध्ये काँग्रेसचा अहंकार आडवा आलेला आहे. 21 जागा यांच्या मायावती आणि अखिलेशनी खाल्लेल्या आहेत. त्याचं कारण कमलनाथ निवडणुकीच्या तोंडावर ये कौन अखिलेश आहे असं म्हणाले आणि तिथं त्यांना फटका बसलेला आहे. नाहीतर 21 जागा बिल मध्य प्रदेशमधलं चित्र दिसलं असतं वेगळं. आता मताच्या दृष्टीने मी थोडं ॲनालिसिस केलं की हे हाच मतदानाचा पॅटर्न समजा पुढे राहिला तर काय होईल. तर माझ्या अभ्यासानुसार विधानसभेत झालं तसंच वोटिंग झालं तरी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 9 खासदार मिळतात जे की तिथं 0 होते. राजस्थानमध्ये काँग्रेसला 7 खासदार मिळतात आजचं वोटिंग पॅटर्न पाहिजे. आणि काँग्रेस जर
सव्वाशेच्या आसपास जरी काँग्रेसने गाठलं तरी मोदी शांती सत्ता नक्की येणार नाही, हे 100% सांगतो मी, ते येऊ शकत नाही. ते 225 आसपास अडकणार आहे, त्यांच्यासाठी खूप उत्साहवर्धक वातावरण नाही. कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल, नंतर पुन्हा दक्षिणेतला तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा खातं संपलेलं आहे. वर जर तुम्ही पाहिलं तर दिल्ली आणि पंजाब त्यांच्याकडे नाही, आता येणार नाहीत. दिल्लीतसुद्धा आम आदमी चांगलं करेल आणि पंजाबमध्ये, हिमाचल त्यांच्या हाती राहणार नाही. तेव्हा उत्तरेतलेही काही थोडेफार स्टेट सोडले तर भारतीय जनता पक्ष कागदावर फार प्रबळ आहे अशी आज अवस्था नाही. 14 यांनी जिंकलं ते खोटी आश्वासनं, अच्छे दिन वगैरे. 19 यांनी पुलवामा जिंकलं, त्याचा सगळा पाढा यांनी वाचला सत्यपाल मलिकेत. पण आत्ताची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष फार स्ट्रॉंग आहे असं नाही. आपल्याला यांना उघडं पाडावं लागेल, आपल्याला हे विचारावं लागेल की अरे आम्हाला राष्ट्रवाद ते शिकवत आहेत ज्यांनी गांधीजी राष्ट्रपित्याची हत्या केली, राष्ट्रगीताला नाकारलं आणि राष्ट्रध्वजाला पण नाकारलं, ते आम्हाला सांगतं. हे आपल्याला म्हणावं लागेल लोकांमध्ये जाऊन. जो राष्ट्रवाद जो पाहताय तो भंपक राष्ट्रवाद आहे यांचा. यांना तिरंगा झेंडा कधीही मान्य नव्हता. आत्ता 55 वर्षानंतर त्यांनी संघाच्या मुख्यालयात फडकवला 2002 जेव्हा आंदोलन केलं काही लोकांनी आणि तिथे बळस लावून टाकला तिरंगा त्या दिवशी केला. तोपर्यंत यांनी 14 ऑगस्ट 1947 ऑर्गनायझर नावाचं यांचं मुखपत्र स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी असं म्हणत होतं की आम्हाला तिरंगा मान्य नाही, कारण या 3 रंग आहे, त्यांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे 3 हा अशुभ आकडा आहे असंही बोलत होते. ते आता आपल्याला सांगतात घर घर तिरंगा, हर घर तिरंगा. अरे आमच्याकडे 42 आहे, तुम्हाला तो नवीन आला. हा भंपक राष्ट्रवाद यांचा लोकांनी जो याला तोडावं लागेल. राष्ट्रगीतसुद्धा ते वंदे मातर म्हणतात, जे आपलं राष्ट्रगान आहे तेही काँग्रेस आहे. त्यांना माहितीच असतो इतिहास, शाखेवर फक्त अफवा शिकवत इतिहास ज्ञान देतच नाही, पण तेही काँग्रेसचं गीत होतं जे स्वातंत्र्याच्या आंदोलनात काँग्रेसच्या सगळ्या अधिवेशनामध्ये म्हणलं गेलं. आणि राष्ट्रपित्याची सुद्धा त्यांनी हत्या केली, हे आपल्याला लोकांपर्यंत नीट पोचवावं लागेल. आणि त्यामुळे ही आकडेवारी नॅरेटिव्ह सेट करतील त्याला उत्तर द्यावं लागेल. 400 पार कुठून आणणार, आकडा तर द्या. 400 पारचं गणित तर असेल ना काहीतरी, कुठून किती येतं, कोणत्या राज्यातून येणार आहेत ते सांगा. कारण नॉर्थ ईस्टमध्ये यांना मोठ्या जागा मिळाल्या होत्या ईशान्य भारतात, आता मणिपूरनंतर नॉर्थ ईस्टमध्ये यांना भवितव्य नाही. सो भारताचं दक्षिण आणि नॉर्थ ईस्ट हे भाग यांच्यासाठी संपलेले आहेत आणि उत्तरेतही काही राज्यही भाजपाविरोधात मतदान नक्की करतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की आपण इलेक्शनला सामोरं जाताना सगळ्यांनी हा आत्मविश्वास घेऊन गेला पाहिजे की हे दाखवतात तेवढे हे मोठे नाही. ते दाखवायला काय, सोशल मीडिया आणि माध्यमातून ते सगळं जाऊ, ते सगळं दाखवून ते मोठे नाही आहेत. त्यांची हालत वाईट आहे, फार चांगली हालत नाही. साधं गोष्ट लक्षात घ्या, यांचे 400 पार होते तर अशोक चव्हाण कशाला पाहिजे होते पुन्हा यांना, एका जागेने काय फरक पडतो नांदेडचा. साधीच गोष्ट आहे, काय एवढा खटाटोप करायची गरज होती नितीश कुमारला धनक्याभ्यान घेण्याची, ममता बॅनर्जीला एवढा धाग दाखवण्याची काय गरज होती, काहीच गरज नव्हती. पण हे हादरलेले महाराष्ट्रात सुद्धा एक एक जागेसाठी ते लढत आहे. महाराष्ट्रात त्यांना विधानसभेचं काही पडलं नाही, ते अजितदादाला मुख्यमंत्री करतील. त्यांना महाराष्ट्रातले एक एक जागा महत्त्वाची आहे, कारण दक्षिण आणि उत्तर याच्यामध्ये हा महाराष्ट्र 48 जागांचा उभा आहे. आणि हा महाराष्ट्र याने जर महाराष्ट्र धर्म जागवला स्वतःचा, शिवाजी महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा, तुकाराम महाराजांचा, बाबासाहेबांचा, हा जर महाराष्ट्र धर्म जागवला तर हे निवडून येणार नाही. आणि म्हणून इथे आपण जे बसलेलो आहे, मी जे बोलतो आणि इकडे जे बसलेलो आपण सगळे फार महत्त्वाच्या लढाईत आहोत, हे आपल्यावर सगळ्या देशाचं चित्र अवलंबून आपल्या 48 म्हणून आपण 48 जागांवरच विचार करू असं मला वाटतं. तुमचे पक्ष अखिल भारतीय तो पातळीवर विचारू, पण आमच्यासारख्यांनी सामान्य माणसांनी 48, मी तर वागळे साहेबांना म्हणलं त्याशी की आपण 48 हा DP लावायला पाहिजे सगळीकडे, फेसबुकवर इकडे तिकडे मोहीमच करायची 48. आमचं लक्ष 48, यातून आम्ही तुम्हाला हकलणार. आणि सी वोटरचा रिपोर्ट प्रमाणे 15 खासदार येत आहेत, 15 खासदार त्यांचे येत आहेत सी वोटरचे. आणि ह्या सर्वे पण वाईट आहेत, त्यांचा इंटरनल सर्वे फार वाईट आहे. इंटरनल सर्वेमध्ये त्यांच्या मला असं कळलं, पत्रकार मित्र आपले बरेच सजग असतात, भारतीय जनता पक्षाला 288 पैकी फक्त 40 आमदार मिळत आहेत, फक्त 40, इतके वाईट रिपोर्ट आहेत त्यांचे. आणि मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या 48 जागांवर आपण करामत केली आणि यांना 15 जागांपर्यंत रोखलं ना, तर हे असं इनकमिंग पुन्हा सुरू होईल. जे आउटगोईंग आज अशोक रावत ना, ते अशोकरावच डेस्परेटली येतील. हे सगळे सरंजामदार लोक सत्तेचे सोबती आहेत आणि त्यांना ज्या दिवशी कळेल की भारतीय जनता पक्ष सत्तेत येत नाही, त्या दिवशी पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडे रिटर्न मारणार आहे. तर आता 48 जागांचं लोकसभा ही आपली सर्वोच्च गोष्ट आहे, जे आपल्याला सगळ्यांना अतिशय सिरियसली, आणि आम्ही जातोच आमच्यापर्यंत, आमचं तेवढं मोबिलायझेशन कधी होतं कधी नाही, पण आम्ही जातो लोकांपर्यंत. तुम्ही पण सगळ्यांनी हे करा आणि 48 एवढाच आकडा सगळे मनात ठेवून आज घरी जाऊ. धन्यवाद.
ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.